नाट्यशास्त्र सिलेबसला अभ्यासक्रमात आहे आणि त्यांनी सुद्धा पत्रकारितेच्या संदर्भात बरेच विचार मांडलेले आहेत. कालिदासाच्या मालविका अग्निमित्र नावाच्या नाटकामध्ये त्यांनी नाट्य या संदर्भात एक विशेष महत्त्वाचं वचन उद्धृत केलं आहे आणि पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिरात ज्यांनी काही नाटक पाहिलेली आहेत तिथे वरच्या भागात असं लिहून ठेवलेलं आहे की नाट्यम भिन्न ऋषेर जनस्य बहुधा पेकम समाराधनम, अर्थात भिन्न रुचीच्या लोकांचं नाटक एकमेव व्यासपीठ आहे. तसंच पत्रकारितेकडे आपल्याला पाहता येईल आणि इंग्लंडमध्ये 1711 साली पहिला पेपर रिचर्ड स्टील आणि जोसेफ ॲडिसन यांनी सुरुवात केला आणि त्याच्या पहिल्याच अंकामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की पत्रकारिता आम्ही यासाठी सुरू करतो आहे की आय शॅल एंडेवर टू एनलिव्हन मॉरॅलिटी विथ विट अँड टू टेम्पर विट विथ मॉरॅलिटी. मराठी भाषेलासुद्धा पत्रकारितेचा खूप मोठा वारसा आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि मानाचं पान बाळशास्त्री जांभेकर यांच्या 1832 साली प्रकाशित झालेल्या दर्पण या मराठी वृत्तपत्राला जातं. त्यांचा वाढदिवस 6 जानेवारी हा पत्रकारिता दिन म्हणून आपण महाराष्ट्रात साजरा करतो. या परंपरेत पुढे लोकमान्य टिळक त्यांच्या केसरी व मराठा या दोन वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील क्रांतीचा संचार घडवून आणला आहे. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय असा जळजळीत अग्रलेख लिहून टिळकांनी भारतातील जनतेचा असंतोष मुखरित केला. स्वदेशी भारतीय शिक्षण स्वराज्य व सामाजिक सुधारणा हा वृत्तपत्रांचा प्रामुख्याने हेतू राहिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत व मूकनायक ही दोन महत्त्वाची वृत्तपत्रं चालवली आणि त्याच्या मुखपृष्ठावर तुकोबांचा एक अभंग ते उद्धृत करतात. काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुके याचा जाण सार्थक लाजोनी नवे हित. लाजून माझं हित साजणार नाही, मला माझा आवाज उठवला पाहिजे. ही तुकोबांची वाणी आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारत आणि मूकनायक इथून मुखरित केली. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय की साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयेचे क्षोणी, विवेकवेलीची लावणी हो देई सैंध. अशा विवेकवेलीची लावणीची रुजवण करणारे एक साक्षेपी पत्रकार आपल्याला प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा सत्कार करावा. महाविद्यालयाचं अंक दिशा आणि युवा शिल्पचा अंक देऊन आपण सत्कार करत आहोत. BMM चा विद्यार्थी ओमकार मुळे यांनी एक ग्रीटिंग आजच्या प्रमुख पाहुण्यासाठी विशेष तयार करून आणलेलं आहे, ते पण आपण देतो आहोत. मी वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाचे समन्वयक डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती करतो. डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांचंही स्वागत करायचं आहे. यानंतर मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सुप्रभात. आज जसं प्रशांत धर्माधिकारी सरांनी सांगितलं की अतिशय योग्य व्यक्ती आज आपल्याला वाना बेडेकर पुष्प व्याख्यानमालेसाठी लाभलेली आहे, तर जरा एक दोन गोष्टी त्या निमित्ताने मला बोलाव्याशा वाटतात. त्यांची फॉर्मल इनफॉर्मल ओळख मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राला काय आज सगळ्या जगाला आहे ती ओळख होईलच नंतर, पण हे निमित्त घेऊन काही एक दोन विचार मांडावेसे वाटले ते मांडते. पत्रकारिता म्हणजे नेमकं काय? सरांनी सांगितलं की पत्रकारांची काही लक्षणं असतात, ती नारदांमध्ये होती, योग्य वेळेस पोहोचणं किंवा बातमी पोचायच्या आधी पत्रकारांनी पोहोचणं वगैरे वगैरे.
तर मला असं थोडंसं वाटतं की पत्रकारिता घ्या किंवा शिक्षण क्षेत्र घ्या किंवा कुठलंही क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आपण पाहिलं तरी त्याचं एक बाह्यावरण असतं आणि त्याचा गाभा किंवा आत्मा म्हणून काहीतरी असतं. इथे मला कुठलंही फिलॉसॉफिकल ह्यांनी बोलायचं नाही आहे, पण पत्रकारिता म्हणजे नेमकं काय असं काहीतरी थोडंसं असतं. शिक्षण क्षेत्राचंही तसंच आहे, शिक्षण क्षेत्राचं एक बाह्यावरण आहे आणि तसंच त्याचा काही गाभा म्हणून असतो. आता शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर शिक्षण आज खूप विस्तारलेलं दिसतं. हां, खूप मोठे मोठे विद्यापीठं उभी राहताना दिसतात. नुसतं मुंबई विद्यापीठाचं पाहिलं तरी एका मुंबई विद्यापीठाखाली आज जवळजवळ 750 महाविद्यालयं आलेली आहेत. म्हणजे हा शिक्षणाचा खूप मोठा विस्तार आहे, खूप चमकदमक आहे, खूप मोठी मंडळी ह्याच्यात उतरत आहेत. पण हा म्हणजे शिक्षणाचा गाभा आहे का असं एक शिक्षक म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो. आणि असं वाटतं की ऑल बिग अँड लार्ज इज नॉट ऑलवेज गुड. जर का आपण आपल्या हृदयाचं उदाहरण घेतलं तर हृदयाची एनलार्जमेंट व्हायला लागली तर बरेच प्रश्न येतात. सो खूप मोठं चमकदमक आणि विस्तार म्हणजे खरा विकास का हा एक कुठल्याही क्षेत्राबाबतीत पडणारा प्रश्न आहे. तसाच प्रश्न शिक्षण क्षेत्राबद्दल मला पडतो आणि तसाच पत्रकारितेबद्दल पण पडतो की बाळाशास्त्री जांभेकर, आगरकर, टिळक यांनी ज्या प्रकारे पत्रकारिता केली, हां, किंवा ज्या प्रकारे नरेंद्र दाभोळकर किंवा गौरी लंकेश हे पत्रकारिता करत होते, ती पत्रकारिता म्हणजे पत्रकारितेचा गाभा आहे का नेमकं काय आहे? त्याचा विस्तार खूप होत चाललेला आहे. टुरिझम पत्रकारिता, अमकी पत्रकारिता, तमकी पत्रकारिता, खूप सारी विद्यापीठं हा अभ्यासक्रम आज शिकवत आहेत. देश विदेशीही पसरलेली आहे. म्हणजे एकीकडे परत हे कसं सगळं छान छान चमकदमकचं चित्र आपल्या पुढे आहे, पण ह्या सगळ्यात कुठेतरी पत्रकारितेचा गाभा हरवतो आहे का असा एक प्रश्न कुठल्याही सुजाण नागरिकाला पडू शकतो आणि तसाच तो मला पडलेला आहे. जसं सरांनी सांगितलं की वाना बेडेकर व्याख्यानमालेचा उद्देशच विद्याप्रसारक मंडळातर्फे असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह विद्यार्थ्यांच्या समोर व्हावा. आज आपल्याला इथे अनेक ज्याला बडिंग पत्रकार म्हणता येईल, ऋषिकेश मुळे आहे, प्रशांत आहे, शुभम आहे, ही सगळी मुलं सर खूप प्रॉमिसिंग आहेत, पण नेमकं पत्रकारिता म्हणजे काय ह्याविषयी थोडासा गोंधळ आपल्या सगळ्यांच्याच मनात आज आहे असं मला कुठेतरी वाटतं. तर हा गोंधळ दूर व्हावा अशी एक छोटीशी अपेक्षा राजू परुळेकर सरांकडून आहे. त्यांचे सामवरील कार्यक्रम आपल्याला माहिती आहे. हां, संवादमधनं ते घरोघरी पोहोचले आणि मला त्यांच्याविषयी विशेष भावलेली गोष्ट अशी की फक्त पॉलिटिकल ह्याच्यातली माणसं न घेता तळागाळातली किंवा ज्यांचं कर्तृत्व अननोन राहिलेलं आहे समाजाला त्या मंडळींना त्यांनी पुढे आणण्याचा आणि घराघरात त्यांच्यासाठी स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न फार पूर्वी केलेला आहे. सो ॲक्च्युली सल्यूट टू यू सर फॉर दॅट. आणि कसं आहे ही जी काही नावं मी घेतली, गौरी लंकेश किंवा नरेंद्र दाभोळकर किंवा अशी बरीच मंडळी, की ही सतत एक जागल्याची भूमिका करत होती. हां, ते काही वाईटाबद्दल काही हे असं असू नये समाजात ह्याविषयी ते काही बोलत होते, पण चांगल्या बद्दल जे चांगलं आहे समाजात तेही समाजापुढे आणणं हेही जागल्याच्या भूमिकेतलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि त्या अंगाने मला असं वाटतं की राजू परुळेकरांचं काम हे खरोखरच अतिशय मूलगामी आहे, चांगलं आहे, त्याचा विस्तार कुठेतरी व्हायला पाहिजे, पत्रिका ह्या अंगानीसुद्धा फुलली पाहिजे असं मला म्हणायचं आहे इथे. तर तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जास्त यायची माझी इच्छा अजिबात नाही आहे. आपण लवकरच हे व्यासपीठ आणि हा माईक त्यांच्या सुपूर्द करू आणि जसं नेहमी आपल्या मंडळींना माहिती आहे, ही केम, ही स्पिकेथ अँड ही कॉन्कर्ड, तसंच काहीचं आज होणार आहे याची मला खात्री आहे. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद मॅडम. राजू परुळेकर सरांचा मी थोडक्यात परिचय करून देणार आहे, अगदी थोडक्यात. राजू परुळेकर हे नाव उभ्या महाराष्ट्राला पत्रकार, लेखक, कवी, संशोधक व राजकीय विश्लेषक म्हणून माहिती आहे. आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाने त्यांनी
जसं मॅडमने आत्ता सांगितलं, साम मराठी असो, ई टी व्ही मराठी असो, सगळीकडे त्यांचा संचार आहे. त्यांची अजून एक ओळख आहे व ती म्हणजे मुलाखतकार म्हणून. ई टी व्ही मराठीवरील संवाद या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी जवळजवळ 4000 अधिक, म्हणजे मला वाटते 6000 तो आकडा पोचलेला आहे कालपर्यंत मी पाहत होतो वेबसाईटवर, व्यक्तींच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून अमिताभ बच्चन, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या अनेकांमध्ये त्यांचा समावेश आहे. अण्णा हजारे त्यांची एक अजून ओळख मला काल समजली, ती अण्णा हजारेंच्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनात राजू परुळेकर सर हे अण्णा हजारेंचे ऑफिशियल ब्लॉगर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मराठीत अत्यंत आश्वस्तपणे आश्वासकपणे ब्लॉग लेखन करणाऱ्या ज्या काही निवडक लोकांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांचा ब्लॉग आपण आवर्जून भेट द्यावी, लिंक नसलेल्या गोष्टी असा एक टॅगलाईन ते चालवतात. त्यांची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यातली बरीच पुस्तकं PDF कॉपीमध्ये फ्रीली अवेलेबल आहेत. त्यातलं पहिलं होय हा महाराष्ट्र धर्म आहे, दुसरं अत्यंत महत्त्वाचं माणसं भेटलेली न भेटलेली या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक व्यक्तींबद्दल त्यांची मत व्यक्त केलेले आहेत. आदिशंकराचार्यांपासून ते विनोबा सावरकर, गांधी, टिळक, अगदी नरहर कुरुंदकरांपर्यंत. आणि त्यांचं इंग्रजीत एक चांगलं पुस्तक आलेलं आहे, द क्वेस्ट ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी. त्यांना अनेक मानाचे सन्मान मिळालेले आहेत, त्यात महाराष्ट्र टाइम्स सन्मान, इंद्रधनुष सन्मान आणि संवाद या त्यांच्या मुलाखतींसाठी RAPA सन्मान आणि महाराष्ट्र शासनाचा विशेष सन्मान त्यांच्या एका पुस्तकाला मिळालं आहे. त्या पुस्तकाचं नाव पण खूप लक्षवेधक आहे, आयडियाज आर डेंजरस असं त्या पुस्तकांचं नाव आहे. आणि ते फेसबुकवर खूप ॲक्टिव्ह आहेत, त्यांचा ग्रुप आहे. आणि त्यांनी अगदी नुकतीच एक पोस्ट केली आहे, ती पोस्ट ते विधान तुम्हाला वाचून मी त्यांना आमंत्रित करतो आहे. ती पोस्ट अशी आहे, मी सूर्य विकणारा माणूस आहे म्हणून मला सर्वात आधी रात्र आणि अंधार ओळखता येतो. खूप जण हे न समजल्याने जळतात. सुरेश भटांची एक ओळ मला आठवते, चले दिलेल्या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. विजा घेऊन येणाऱ्या आमच्या पिढ्यांना, विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी मी राजू परुळेकर सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजू परुळेकर. तुम्ही आवर्जून इथे उपस्थित आहात त्याबद्दल आधी मी आभार मानतो. प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक, सहस्रबुद्धे सर, धर्माधिकारी सर, इथे माझे काही मित्र आले आहेत. ऋषिकेश मुळे तिथे उल्लेख केला डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी. ऋषिकेशने माझ्यावर एक ब्लॉग लिहिला आहे, मला कसं असं वाटावं असा लिहिला आहे तो. तर इथे माझा मित्र मंदार जोशी बसलेला आहे डिजिटलमधला तज्ञ, तिथे अविनाश वीर बसले आहेत, प्रथमेश पाटील बसलेले, इथे शालमली देसाई बसलेले आहेत, असे ओळखीची पण आहेत. आणि अनेक लोक, अनेक मुलं आहेत जी, आणि मित्र आहेत, अनेक ज्येष्ठ पण आहेत जे ओळखीचे होतील. मी नेहमीच माझ्या भाषणात सुरुवातीला सांगतो, मी समुदायाशी बोलत नाही. लाख लोक जरी समोर असतील तरी मी व्यक्तीशी बोलतो. याचं मुख्य कारण असं की मी कोणा कितीही समुदायाशी बोललो तरी प्रत्येकाच्या डोक्यात काय चालू असेल त्याच्यावर माझा नियंत्रण नाही आहे. आणि प्रत्येकजण काय समजून घेईल ते त्याच्या भांड्यावर अवलंबून आहे. आणि माझा नेहमीच 2-3 गोष्टींवर फार विश्वास आहे. लर्निंग हे आपल्या हातात नसतं, जसा जन्म आपल्या हातात नसतो तसं शिकणं हे आपल्या हातात नसतं. आपल्याला कोणतरी शिकवतो, देव आहे हे आपल्याला कोणीतरी शिकवलं, आपला हा धर्म आहे असं कोणीतरी आपल्याला शिकवलं, ही जात आहे हा कोणतरी शिकवलं, हा देश आहे हे पण कोणतरी शिकवलं, हे सगळं ज्ञान अस्तित्वगत नाही आहे. आपल्याला लर्निंग झालं की शहाणपण यायला लागलं की पहिले डिलर्निंग करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला खाली करून टाकलं पाहिजे, आपण हे सगळं पुसून टाकलं पाहिजे आणि मग रिलर्निंग केलं पाहिजे. आता रिलर्निंगची प्रोसेस काय आहे, मी पत्रकारितेवर बोलणारच आहे. बाजूलाच फिलॉसॉफीचा वर्ग चालू होता, तत्वज्ञानाचा, जो माझा विषय आहे आवडीचा खरं तर. त्याच्यावर मी पुस्तकं पण लिहिली आणि येतात पण आहेत, 8 येत आहेत, ती इंग्रजीत आहेत. पण मुळामध्ये मराठीमध्ये फिलॉसॉफीवर लिहिणं हे खूप, कारण ॲब्सोल्यूट आणि एक्झिस्टन्स नावाचं मी पुस्तक लिहिलं ते रशियामध्ये, त्याच्यातलं वाचणं हे लोकांना अवघडतं. कारण काय, भाषाच मुळात टर्मिनॉलॉजीज इंग्रजीत आहेत.
त्यामुळे समजून घ्या की या गोष्टी कधी कधी होतात की समजायला कठीण जातात, म्हणून त्या त्या भाषेत लिहायला लागतात की टर्मिनॉलॉजी एस्टॅब्लिश असते. तर मुळामध्ये रिलर्निंग ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती दोन माध्यमातून सुरुवातीला करावी, पत्रकाराने तर करावीच करावी, पण कोणीही करावी. आणि ते वय नाही, म्हणजे तुम्ही 20 वर्षाचे असाल तरी करावी आणि 60 वर्षाचे असाल तरी करावी. सी, माणसाचं शिकण्याचं वय कोणत्याही वेळी बंद होत नाही आणि माणूस कधीही एंटरप्रेनर असतोच. माणूस कम्युनिस्ट मुळात नसतो कधी. मला मार्क्स हा खूप आवडता विचारवंत आहे, पण माणूस गरिबीमुळे कम्युनिस्ट होतो आणि गरिबी ही निर्माण झालेली आहे. श्रीमंत माणूस कशाला कम्युनिस्ट होईल? कित्येक श्रीमंत मनुष्य करुणेमुळे कम्युनिस्ट झाले, जी करुणा कम्युनिझममुळे त्यांना श्रीमंत गरीब श्रीमंत होतील असं वाटलं म्हणून ते झाले. मुळात श्रीमंती आणि दुसरी अशी गोष्ट, कोणतीही सेवा ही माणूस स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी करतो, त्याच्यासाठी नाही करत. आपण पूजा करून, त्या दिवशी पण मी म्हटलं होतं, पूजा करून प्रसाद वाटतो त्याचं कारण लोकांना प्रसाद मिळावा नव्हे, आपल्याला पुण्य मिळावं म्हणून वाटतो. ही सगळ्यात मानवी इन्स्टिंक्ट आहे, अस्तित्वगत गोष्टी आहेत. बुद्धांनी हा शब्द वापरला, त्याच्यावर विचार केला पाहिजे. कोणत्याही पत्रकारिता काल आज आणि उद्या असा काळाचं विभाजन करता येतच नाही. काळ हा एकसंध आहे. काळ हा मुळामध्ये आपण स्थिर आहोत, आपण पुढे किंवा मागे जात नाही. मी 16 वर्षी होतो, 15 वर्षी होतो, आता आहे, हे काळ मागे पुढे जातो त्याच्यावर. म्हणजे ज्या दिवशी प्रकाशापेक्षा वेगवान काहीतरी सापडेल त्या दिवशी आपल्याला जर खरोखरच कृष्णाने गीता सांगितली असेल ती सुद्धा शूट करता येईल. त्यामुळे काळाच्या प्रवाहात आपण स्थिर आहोत. काळाचा पट्टा चालू आहे, ते काय ते ट्रेडमिल चालतं ना तसं, ज्याच्यावर मी चालत नाही. तर मुळामध्ये पत्रकारिता काल जी होती, आज जी आहे आणि उद्या जी आहे, ती काळाला समांतर असते. सी, तुम्ही आत्ता अरुण साधूंचं नाव घेतलं, ज्यांच्याशी माझं खूप चांगलं असोसिएशन होतं आयुष्यात. खरं तर 19 वर्षी पहिला लेख लिहिला, पण पहिला वादग्रस्त लेख. त्याच्यानंतर मी लिहिला की वादग्रस्त व्हायला लागला, पण ते माझं भागधेय आहे असं आपण समजू. पण मी वादग्रस्त ठरलेला पहिला लेख जो लिहिला होता तो माझ्या 22-23 वर्षी लिहिलेला, आणि तेव्हा मला अरुण साधू आणि डॉक्टर अभय बंग, म्हणजे ते तेव्हा फारच मोठी माणसं, हिमालयन माणसं होती, त्यांनी मला कडकडून पाठिंबा दिला. आणि दिनकर गांगलाने तो छापला होता आणि ग्रंथालीमध्ये त्याच्यावर इतकी गरमागरम चर्चा झाली, कारण त्याच्यावर अत्यंत मोठ्या माणसावर तीव्र टीका होत्या आणि ज्यांनी हयात घालवली होत्या चळवळीमध्ये वगैरे. आणि पण माझं अनालिसिस परफेक्ट होतं. त्याच्यावरनं खूप वाद झाले, खूप वाद म्हणजे माझ्या आयुष्याला पुरले ते नंतर. पण या काळात अरुण साधू म्हणाले की तू लेखक आहेस. आणि लक्षात घ्या की पत्रकार मी खूप बघितलेत, मी आयुष्यामध्ये पत्रकारितेची सर्व अंग बघितले. आणि मुळात मॅडम म्हणाले आत्ता ते खरं आहे की हल्ली एक ट्रॅव्हलॉग नावाची गोष्ट आलेली आहे, नंतर एक फूड शो नावाची गोष्ट आलेली आहे. ह्या मनोरंजनाच्या गोष्टी पण पत्रकारितेमध्ये समाविष्ट होऊ पाहत आहेत. पत्रकारिता तशी नाही आहे, मी त्या अंगाने तुम्हाला शिकवणार नाही, मी तुम्हाला तपशिलामध्ये काही शिकवणारच नाही. मुळामध्ये तत्वामध्ये शिका, तपशील तुमचे तुमचे ठरतात. माणूस हा मूलतः वेगळा असतो. एव्हरी पर्सन इज युनिक, सो एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट. वी द सवरीन पीपल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ना, त्याच्या मागे विचार काय आहे माहिती आहे? वी ऑल आर इक्वल, नोबडी इज मोअर इक्वल दॅन अदर्स. इवन प्राईम मिनिस्टर इज फर्स्ट अमॉंग इक्वल, ही इज नॉट मोर दॅन इक्वल. इन डेमोक्रसी एव्हरी बडी इज इक्वल. त्यामुळे सर्व समान आहेत ही भावना, वी द सवरीन पीपल, आम्ही या देशाचे सार्वभौम नागरिक आहोत, ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता संविधानातलं पहिलं वाक्य हे आहे की वी द सवरीन पीपल, म्हणजे आपले आपण सर्व समान आहोत. पत्रकारांचा कालचा काळ, म्हणजे आता आपण काळाच्या टप्प्यात कंपार्टमेंटल असं जर विचार केला तसा करू नये, तो का करू नये त्याच्यावर मी पुढे येतो. तर कालचा कसं टिळ, मॅडमनी नाव घेतलं बाळशास्त्री जांभेकर असो, टिळक असो, भालाकार भोपटकर होते, आगरकर होते, त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते आपापसात. खरं तर टिळक आणि आगरकर हे जवळचे मित्र होते अत्यंत, परंतु त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद होऊन दोन्ही दोघे वेगळे झाले. आज आगरकर जास्त बरोबर होते असं वाटावं असं गणेशोत्सव होतात खैर. परंतु तसं तर भगतसिंग आणि सुखदेव यांच्यामध्ये पण तीव्र मतभेद होते आणि त्याची खूप पत्र पण उपलब्ध आहेत. तुम्ही जर वाचलं तर मैत्री आणि मतभेद
हे एकाच वेळी एका योग्यतेच्या लोकांमध्ये नांदू शकतात अशी परंपरा असणारा हा फार मोठा देश आहे. खरं तर पौरात्य परंपराच मोठी आहे. मी येताना मॅडमना म्हणत होतो की एकही प्रेषित आशियाच्या बाहेर जन्माला आलेला नाही. जीजस क्राइस्ट आपल्याला गोरा आणि निळ्या डोळ्यांचे दाखवले जातात. खरं तर ते जेरुसलेममध्ये जन्माला आले. ही इज अ ब्राऊन, ही वॉज अ ब्राऊन अँड इफ इज अलाईव्ह, म्हणजे रिसरक्शन झालेलं आहे, तर ते इज अ ब्राऊन. ते गोरे आणि ब्लॉन्ड नाहीच आहेत कधी. त्यांना बनवले आहेत काल्पनिक. कोणताही प्रेषित, मग महम्मद असो, मग ते आपले सर्व देवदेवता असो, बुद्ध असो, सगळे आशिया खंडाच्या बाहेर कुठेही जन्माला आलेले नाही आहेत. एकही प्रेषित युरोप, अमेरिका कुठेही जन्माला आलेले नाही आहेत. यामध्येच आशिया खंडाचा खरा विजय आणि त्यातच खरा पराभव पण आहे. कारण धर्माधर्मामधली युद्ध नंतर त्या प्रेषितांच्या नावाने लढली गेली. बुद्धांना 5 शिष्य लाभले. बुद्धांनी उपोषण सोडलं म्हणून, बुद्ध भ्रष्ट झाले म्हणून ते सोडून गेले. आणि ख्रिस्ताना जेव्हा पकडलं रोमन्स एम्पायरमध्ये, त्यांनी धर्माची दुकानं उद्ध्वस्त केली म्हणून त्यांच्याबरोबर 13 लोक होते ते पळून गेले. पण त्याच 5 लोकांना बुद्धांनी आणि त्याच 13 लोकांना यांनी पहिले संत बनवले. म्हणजे जगामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट काय आहे माहिती आहे? आपला शत्रू सहजपणे आपला मित्र होऊ शकतो एका टप्प्यावर, आपल्याला कळलं की. पण आपला खास मित्र आहे तो शत्रू झाला आणि मग त्याच्याशी मैत्री करायची वेळ आली तर ते फार अवघड होतं. कारण मग ते त्याच्यात खूप कंपार्टमेंट, डूज डोंट्स आणि न्युअन्सेस तयार होतात. पण या प्रेषितांचं वैशिष्ट्य म्हणजे जे त्यांच्या बरोबर होते आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी नाकारलं त्यांना, त्यांनाच पहिले त्यांनी ज्ञान दिलं. म्हणजे करुणेची सुरुवात इथून केली त्यांनी. लक्षात घ्या, पत्रकार होण्याकरता पहिल्यांदा सगळ्यात आवश्यक गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुम्हाला समाजाविषयी करुणा पाहिजे. आणि समाजाविषयी करुणा पाहिजे म्हणजे काय? स्वतःविषयी ज्ञान पाहिजे. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहीत पाहिजे. सी, उद्या मुकेश अंबानीला तुम्हाला अडचणीचे प्रश्न विचारायचे आहेत, मी तपशीलात सांगतो. तर आता माझी काय योग्यता, तुमच्या वडिलांची तर एवढेच पगार आहे, तर मुकेश अंबानीला मी हे एवढा प्रश्न विचारला तर उद्या काय होईल, हा विचार जर तुमच्या मनात आला तर तुम्ही त्या कामाचे नाही. सी, आपल्याला खूप गोष्टी आवडतात, त्या जमतात असं नाही. खूप गोष्टी जमतात पण त्या आवडतात अशा नाही. काही लोक असे सुदैवी असतात ज्यांना आवडतात आणि जमतात त्याच गोष्टी त्यांना करायला मिळतात. ते सुदैवी लोक होत. मला वास्तवात वेगळं आवडतं बरं का, आणि मी मला म्हणजे जमतं नाही, मला ढकललं गेलं. मी शोधतोय, मी सकाळी शालमलीशी बोलताना हेच म्हटलं की मला हे इथे कोणी ढकललं हेच मी शोधतोय गेले कित्येक वर्ष. मुद्दा असा की माझ्या आयुष्यात लेखन सोडलं तर प्रत्येक गोष्ट ॲक्सिडेंटली झालेली आहे. मी कायम कॅमेरा, कायम कॅमेरा, कायम 300 वोल्टचे बल्ब आणि हे सगळं. आजही मी हॅशटॅग ट्रेंड्स, म्हणजे मॅडमना अपडेट करतो की हॅशटॅग ट्रेंड, हॅशटॅग फेसेस नावाचा एक शो करतोय. तो ट्विटरसाठी करतोय, ट्विटर अमेरिकेसाठी करतोय. इथे प्लॅनेट मराठी आणि एबी कॉर्पोरेशन जे अमेरिकन आहे ते त्याचे इथले हे आहेत, प्लॅटफॉर्म आहेत. पण तो त्या शोमध्ये पण तुम्ही तेच बघाल. परत वेगळी माणसं, म्हणजे अगदी राजकारणी माणसं पण येतील, पण तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. उदाहरण आता एक गंमत सांगतो, म्हणजे आता पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो हे मला असं कळलं. बरं, मी ज्यांना बोलवलं, म्हणजे आत्तापर्यंत मी 3000 लोकांना चॅनलवर अजून त्यांचेच इंटरव्ह्यू चालू आहेत. अरे, नवीन माणसं झाली आहेत तयार. परवा देवदत्त पाडेकरांचा मी इंटरव्ह्यू घेतला, त्याने आल्प्स आणि हिमालयावर चित्र अप्रतिम केली आहेत. मॅडम, त्यांनी आल्प्समध्ये बसून चित्र केली आहेत, जिथे 5-5 डिग्रीपासून खाली खाली जाणारं तापमान होतं. छाती चालताना नाही पण बसलात ना की आतमध्ये तुम्हाला पल्मनरी इडिमा होऊ शकतो अशा ठिकाणी. फ्लोरेन्सपासून व्हिएन्नापर्यंत त्याला स्टँडिंग ओवेशन मिळतं आणि भारतात त्याला ओळखत पण नाही. कोण हे दत्ता देवदत्त पाडेकर असं मला लोकांनी विचारलं. अर्थात त्यांचे वडील फार फेमस आहेत, दत्ता पाडेकर. तुम्ही माहीत असेल जे जे स्कूल ऑफ आर्टची जी मुद्दा आहेत त्यांना, किंवा आर्ट संबंधी जी माहिती आहेत प्रथमेशला माहिती असेल. तर देवदत्त, तर अशी असंख्य माणसं आहेत. आता मी त्यांचा इंटरव्ह्यू केल्यावर लगेच त्यांना फोन यायला लागले की या, मला आनंद आहे, त्यांनी द्यावे इंटरव्ह्यू, ते प्रसिद्ध व्हावे. तुम्हाला सांगतो की असंख्य अशी माणसं आहेत समाजामध्ये जे चांगलं करण्याकरता प्रयत्न करतात. आणि समाज सुधारणा ही चांगलं करणाऱ्या माणसांची रेष मोठी केल्याने होते. जे वाईट आहे त्याच्यावर खूप आघात करत राहिला तर माणसं बधीर होतात, असा माझा अनुभव आहे आत्तापर्यंतचा. कारण आता बघा ना, सरकार बधीर झालं आहे, इतका आघात झाला सरकारवर की ते कोमातच गेले. आता आपण काय बोलतो ते समजतच नाही त्यांना.
आपला आवाजच पोचत नाही. वी द सॉवरन पीपल 21-22 अनुच्छेद सगळं विसरलंय सरकार. आपल्या नागरी स्वातंत्र्य आपलं संपत चाललंय. याचं मुख्य कारण असं की ही बधिरता कशात नेते, ही बधिरता सातत्याने प्रहार केल्याने येते आणि सरकारवर प्रहार व्हायलाच पाहिजेत. माझं तर म्हणतं थॉमस पेनने म्हणून ठेवलेलं आहे प्रसिद्ध की गव्हर्नमेंट इज अ नेसेसरी एविल, त्यामुळे मुद्दा तो नाही आहे. आपण देशावर प्रेम करतो, सरकारवर प्रेम करायला बांधील नाही आहे. आणि व्यक्तिपूजा ही तर भीषण गोष्ट आहे. पत्रकारांना पहिली आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या पॉवरफुल, मग तो मुकेश अंबानी असो, सोनिया गांधी असो, ट्रम्प असो, ओबामा असो, मोदीजी असो, कोणी तुमच्या बरोबर उभे राहिले, तुम्हाला इंटरव्ह्यू दिला, तुमच्याशी चांगलं वागले, तुमच्या खांद्यावर हात टाकला, मुख्यमंत्री असतील, असं माझ्या आयुष्यात असंख्य वेळा घडलं. तुम्ही टीव्हीवर माहिती आहे, यूट्यूबवरच आता बघू शकता, पुन्हा बघाल. ते आपले जवळचे आहेत, त्यांची पॉवर आपण शेअर करतोय असं तर तुम्ही मानलं, तर त्या दिवशी तुम्ही पत्रकारितेतनं बाहेर, तुमचा वेगळा प्रवास सुरू झाला. मग सी कसं आहे माहित आहे की जेव्हा तुमच्याकडे काहीतरी देण्यासारखं येतं किंवा भय निर्माण करण्याचं सामर्थ्य येतं तेव्हा तुम्हाला फेवर देणाऱ्या शक्ती काम करतात. त्याला सॅटॅनिक म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये म्हणायचं तर सॅटॅनिक पॉवर्स असं म्हणतात. ते तुमचा बदल्यात काय मागतात, दे वॉन्ट टू बाय युअर सोल. ते तुमचा आत्मा विकत घेऊ इच्छितात. तुम्ही एकदा ठरवायचं असतं आणि ते एकदाच ठरवायचं असतं, ते ठरवल्यावर परत फिरता येत नाही. तो आत्मा विकायचा की विकायचा नाही हे प्रलोभन इतकं प्रचंड डेडली आहे की ते नाकारण्याचं सामर्थ्य भल्या भल्यानं जमत नाही. मी बघितलेले, तुम्ही आपण नावं घेतली पण मला माहिती आहे की तुम्ही मोठमोठी नावं मी घेऊन सांगू शकतो पण मला असं कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलायचं नाही. कारण मानव माणूस हा मुळात स्खलनशील आहे आणि जर तुम्हाला थोडंफार ज्ञान झालं असेल आपल्या अज्ञानाविषयी, म्हणजे ज्ञान होत नाही माणसाला, कोणताही माणूस ज्ञानी होत नाही. जेवढी मी पुस्तकं वाचतो, माझ्याकडे स्वतःकडे हजारो पुस्तकं आहेत, ती वाचतो, नवीन घेऊन वाचतो, जेवढी मी माणसं वाचतो, मी शेतकऱ्यात पाड्यामध्ये आदिवासींमध्ये जाऊन राहतो, तेवढं मला कळायला लागतं. म्हणजे मला ज्ञान होतं. कसलं ज्ञान होतं की आपण किती अज्ञानी आहोत याचं. आपल्या अज्ञानाचं ज्ञान होणं ही सर्वात मोठ्या ज्ञानाची कक्षा आहे आणि ती पायरी जर पार केली तर पत्रकार कुठचाही कशालाही बळी पडू शकत नाही. मला असे असंख्य पत्रकार माहिती आहेत. मी स्पेसिफिकली नाव घेईन तर आता जी 24 तास दीपक भातुसे नावाचा रिपोर्टर आहे, तुम्ही जगातल्या कोणतीही शक्ती त्याला देऊ करा, तो आपली इंटिग्रिटी आणि सिन्सिअरिटी कधीच सोडणार नाही. असे असंख्य दा मी एक नाव म्हणून मी सांगितलं, हे प्रातिनिधिक म्हणून सांगितलं. काही करा तुम्ही, तो खरी बातमी देईल, मोकळा होईल. त्याच्या मर्यादा त्याला ओळखू नये, त्याच्या मर्यादेच्या पलीकडे तो धाडस करू शकत नाही. तेवढं करेल, पण तो करेल ते पक्कं करेल. आणि म्हणजे तुम्ही त्याला कोट करू शकता कधी पण त्याच्या बातमीला. असे रिलायबल माणसं जी आहेत ती आज थोडी उरलेली आहेत. तुम्ही असं समजू नका की पूर्वीच्या काळी पत्रकारिता फार भव्य दिव्य आणि उज्ज्वल होती आणि आज अत्यंत खालावलेली आहे, डिजनरेट झालेली आहे, सगळं संपलेलं आहे, प्रोपागंडा चाललेला आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ब्रिटिशांच्या आशीर्वादाने भारतामध्ये भरपूर पत्रकारिता चालू होती. सगळ्या मुंजी लग्न व्यवस्थित चालू होती जेव्हा गांधीजींचं 42 चले जाव आंदोलन चालू होतं. चले जाव आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले लोक फारच थोडे होते, पण मन आणि प्रत्यक्ष मिळून सगळे सहभागी झालेले भारतीय लोकसंख्या तेव्हाची जी होती 7%, 7% लोक फक्त चले जावमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे असं समजू नका की समाजामध्ये आपण एक जबरदस्त क्रांती आपल्या लेखणीने घडवतोय किंवा जिभेने क्रांती घडवतोय. हां, तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता. नेपोलियन बोनापार्टला एकदा विचारलं, म्हणजे तेव्हा डायनेस्टीचा मुद्दा असतो ना, की जसं आता राहुल गांधींची डायनेस्टी आहे, ठाकरे डायनेस्टी आहे, पवार डायनेस्टी आहे, तर डायनेस्टी नावाची गोष्ट आहे. तर नेपोलियन बोनापार्टला नेहमीच विचारलं जायचं. तो सैनिक होता, तो इतका गरीब होता नेपोलियन बोनापार्ट की त्याचे भाऊ होते 4, ज्यांना नंतर इटली वेगवेगळ्या युरोपियन देशांचे गव्हर्नर बनवले त्याने. ते नंतरचा कथा, तो चक्रवर्ती सम्राट झाला तेव्हाची कथा. पण जेव्हा तो गरीब होता, कार्सिकाहून आला होता, तेव्हा एकच शर्ट 4 भावांमध्ये होता. ते आळीपाळीने बाहेर पडत असत तेव्हा शर्ट घालून जात. तेव्हा नेपोलियन जेव्हा बाहेर जात असे आणि जेव्हा तो लष्करात दाखल झाला, त्याने ओळखलं की कार्सिका वेगळं मागणं
म्हणजे त्याची तेव्हा चळवळ चालू होती, त्याचे वडील त्याच्यात समाविष्ट होते, हे चुकीचं आहे. उलट आपण फ्रान्स संपूर्ण ताब्यात घेतला पाहिजे. आता हे एका छोट्या सैनिकाच्या मनात येणं ही किती भव्य गोष्ट आहे. आणि नेपोलियन बोनापार्ट हा अनेक म्हणजे प्रकारच्या म्हणजे अनेक हजारो लोकांची रक्त वाहिलं, पण नेपोलियन हा इतका जिनियस होता की इतिहासामध्ये फार थोडी माणसं एवढी जिनियस होती. मी हे सगळं सांगतो याचं कारण पत्रकारितेचे बेस पण तिथे तयार झालेले आहेत अनेक ठिकाणी. त्याने इजिप्टॉलॉजी नावाच्या शास्त्राचा शोध त्यानेच लावला. म्हणजे इजिप्तमध्ये पिरॅमिडला भेटलेला पहिला युरोपियन माणूस आहे नव्याने. दुसरी गोष्ट गमतीशी अशी की आज जे सगळे कायदे जे आपण वापरतो ब्रिटिश कायदे, त्याचं मूळ फ्रेंच आहे. कोड द नेपोलियन नावाने नेपोलियनने लिहिलेले कायदे जे आहेत त्याच्यावर आधारित ब्रिटिश कायदे आहेत, तेच आपण आजही वापरतो. 1844 IPC CRPC जे बदलले पाहिजेत खरंतर, पण त्याच्या बुद्धीची सीमा नव्हती. त्याचा मुद्दा मी एवढाच सांगणार होतो. त्याला जेव्हा विचारलं की एका पॉईंटला तो युद्ध जिंकू लागला आणि मग ते मंडळ जे निर्माण झालं होतं फ्रेंच राज्यक्रांतीनंतर, त्यांची प्रभा कमी व्हायला लागली आणि नेपोलियनचा नाव जास्त व्हायला लागलं आणि तो आपला तारणहार फ्रान्सच्या जनतेला वाटायला लागला, गळ्यातला ताईत वाटायला लागला, तेव्हा नेपोलियनला विचारलं पण तुमची डायनेस्टी नाही आहे, तुमचं घराणं नाही आहे. नेपोलियन म्हणाला माझी तलवार हीच माझी डायनेस्टी आहे. नेपोलियन बोनापार्ट हे घराणं माझ्यापासून सुरू होतं, बोनापार्ट, आणि तीच टिकेल. बाकी सगळ्या राजांना तुम्ही विचाराल, कारण ते फक्त केक खाण्यात मग्न आहेत, मी तलवार चालवतोय. पत्रकाराचा जीभ आणि लेखणी ही त्याची तलवार आहे. काही लोकांचं वक्तृत्व तेवढं चांगलं असू शकत नाही, सगळ्यांचं असत नाही, पण लेखणी तुमची चांगली असली पाहिजे. पत्रकारांनी ही काल आज उद्या असं काही नाही आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही साक्षर आहात म्हणजे लेखक नव्हे. तुम्ही लिहिलेली बातमी किंवा कॉपी वाचून मी सांगेन की हा व्यवसाय तुला करायचा आहे किंवा नाही आहे, कारण तुम्ही साक्षर आहात म्हणून तुम्ही लिहू शकता. आता फेसबुकवर एवढं लिहिलं जातं किंवा समाज माध्यमामध्ये की प्रत्येकाला वाटतं आपण कवी आहोत, आपण लेखक आहोत वगैरे वगैरे वगैरे, परंतु एक पियानो जर समोर आणून ठेवला तर इथे असलेले सगळेजण तो वाजवू शकतात, पण तो तसा नाही वाजवू शकत जसा वाजला पाहिजे. शॉपेन वॅगेनार वगैरेनी जे काहीतरी केले ना, ऑपेरा वगैरे वाजतात ना, ते संध्याकाळी व्हिएन्नाच्या सिटी सेंटरमध्ये एकदा जाऊन बघा की तसा नाही वाजणार. उलट 24,000 रुपये खर्च आहे नंतर तो रिअरेंज करण्याकरता, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाजवला तर. तशा पद्धतीने साक्षरता म्हणजे लेखक नव्हे. हल्ली लोक साक्षर झाल्यावर लेखक समजतात, ही चुकीची गोष्ट आहे. आणि पत्रकारितेत भरपूर साक्षर लोक आलेले आहेत जे लेखक नाही आहेत, त्यामुळे आपल्याला दर्जा घसरल्यासारखं वाटतं. कारण साक्षरतेचं प्रमाण जसं वाढत गेलं तसं ग्लोरी, मी टी व्ही समोर दिसणार, मला लोज लोक पाहणार, मग मी फार प्रसिद्ध होणार, मग मला रस्त्यावर हवालदार अडवणार नाही, अशा प्रकारच्या अनंत कल्पना ज्या खऱ्या पण आहेत डोक्यात ठेवून जर कोणी पत्रकार बनणार असेल तर आपण अर्थशास्त्रज्ञ नसताना अर्थशास्त्रात हात घातल्यावर काय होतं तसंच तुमच्या पत्रकारितेचा अंततः होणार. मुळामध्ये लक्षात घ्या की टिळक आगरकर किंवा त्या काळचे भालाकार भोपटकर असो, परांजपे होते, काळकर्ते, असंख्य पत्रकार होऊन गेले, त्यांची ती गरज होती. गांधीजींनी हरिजन काढला, गांधीजींनी अनेक वृत्तपत्र काढली, त्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या चळवळी माझ्याकडनं पण हाय सांगा. नाही काय हरकत नाही, अहो येणारच फोन. तर माझा काही हे नाही, मी गमतीने म्हटलंय, ह्याच्यात काही उपहास वगैरे नाही आहे असंच. तर या सगळ्यांनी जी पत्र काढली ती पत्रिका ज्या आहेत त्या राजकीय मतांचं वहन करण्याकरता काढली होती त्यांच्या. कारण त्या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही TV वर आलात, सोशल मीडियावर आलात, खूप लिहिलं, तुमच्या पेपरमध्ये रोज नाव छापून आलं, नंतर पुरवणीमध्ये त्या नवरंगाच्या साड्या आल्या तुमच्या, तर तुम्ही प्रसिद्ध होता, तर यातलं काही नसताना आजही लेनिनपासून गांधींपर्यंत सगळ्यांना आपण आठवतो की गांधीजी पहिल्यांदा निळीचा सत्याग्रहावरचा लेख त्यांनी जेव्हा लिहिला होता, निळीचा सत्याग्रह व्हायचा होता चंपारण्यामधला त्यांचा, ते टेलिग्राफच्या ऑफिसमध्ये गेले आणि बसले, या संपादक आतमध्ये काम करत होते, जो अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतला असेल. संपादक गांधीजी 1.5 तास बसले, संपादक भेटले नाहीत, बाहेर आले, गेले घरी आणि मग त्यांना विचारलं की
मला वाटतं महादेवशास्त्री महादेव देसाईंनी विचारलं पॅरेलालनी विचारलं की काय झालं वगैरे. तर त्यांच्या फर्स्ट फेज आणि लास्ट फेज नाव लास्ट फेज नावाचे 10 खंड आहेत ते वाचा पॅरेलालनी लिहिले. ते पण गांधी सेंटरमध्ये देत नाहीत कारण त्यांनी खूप खरं पण लिहिलंय गांधीजींबद्दल. तर पॅरेलाल हे हरिजनचे संपादक होते, गांधीजींनीच नेमले होते त्यांना. बरं, गांधीजी गुजरातीत वेगळे लिहायचे, गांधीजी गुजरातीत जातीयवादी होते आणि इंग्रजीत लिहायचे तेव्हा ते सर्वधर्म समभाव वगैरे लिहायचे, हरिजन वगैरे. म्हणजे गांधीजींच्या हे बघा, गांधीजींबद्दल मला अत्यंतिक आदर आहे. त्यांनी जे केलं ते करणं इतकं सोपं नाही आणि एवढा काळ इतिहासात गांधीजी टिकणे याचाच अर्थ मोठे होते. पण प्रत्येक महापुरुषाचं चिकित्सा झाली पाहिजे, त्याचे पाय मातीचे असतात हे सुद्धा समजलं पाहिजे आपल्याला, एक पत्रकार म्हणून एक विचारक म्हणून. तर मुद्दा असा आहे की ह्या सगळ्यांनी पत्रकार झाले याचं कारण त्यांचं म्हणणं पोहोचवण्याची गरज होती. आज खूप साधनं आहेत पण आज कोणाला काही करण्याची इच्छा नाही आहे, त्यांना चमकायचं आहे. मला फेसबुकवर किंवा समाज माध्यमावर, ट्विटरवर पण मी आहे, मी सगळ्या समाज माध्यमावर, मला माणसांना नेमकं हे कशासाठी आहे माध्यम हेच कळलेलं नाही असं जाणवतं. आणि पत्रकारांना सुद्धा, म्हणजे डिजनरेशन हे काळाने केलेलं आहे आणि तंत्रज्ञान हे तटस्थ असतं. लक्षात ठेवा, तुमच्या हातामध्ये अणू दिला तर अणूपासून ऊर्जाही निर्माण होते आणि अणूपासून अणुबॉम्बही तयार होतो. तुम्ही होमी भाभा होणार का किम जोंग उन होणार हे तुमच्यावर ठरतं, अणू नाही ठरवत. त्यामुळे मुद्दा असा आहे, तुमच्या हातात लेखणी आली, तुम्हाला चांगली नोकरी लागली की तुम्हाला काय व्हायचं आहे हे ठरवणं पूर्वीच्या काळच्या लोकांनी त्यांना त्यांचं राजकीय मत व्यक्त करायला ब्रिटिश सरकारपासून मनाई होती, ब्रिटिश सरकारने थांबवलं होतं. म्हणून त्यांना ती पत्रिका काढायला लागल्या, त्यातून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. लक्षात घ्या की एक माणूस, म्हणजे लोकमान्य टिळकांचं आपण उदाहरण, मी माझं एक मत आहे बरं का, आणि मी ते ठामपणे नेहमी मांडतो की भारताच्या इतिहासामध्ये आपण महाराष्ट्रापुरता विचार केला, माझं तर मी ते एशियन इंटिग्रेशन सोसायटीचा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही आळीपाळीने पहिले एशियन पीस फोरम मीच अरेंज केलं होतं दिल्लीमध्ये, आता ते भूतानमध्ये आहे. त्यामुळे माझा आशिया खंडच माझा प्रदेश आहे मला, आणि मला खरं तर जगाचा नागरिकच आहे मी. पासपोर्ट वगैरे रद्द झाले तर बरंच असं माझं मत आहे, जे जॉन लेननने आपल्या इमॅजिन नावाच्या गाण्यामध्ये म्हटलेलंच आहे खरं तर बीटल्सच्या काळात. ऐका, सगळं हे सगळं करा म्हणजे प्लीज. म्हणजे काय होतं की आपल्याला खूप जाणल्यावर कळतं की आपल्याला काय नाही कळत आहे ते, आणि त्याच्या पुढचं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे हे तुमची जबाबदारी की अगोदरचं जाणून घेणं, नाही तर तेच कराल तर मग तुम्हाला कोणी मानत नाही. मला परवा एका मुलाने विचारलं की तुम्ही लिहिता ते मग फेमस होतं कारण तुम्ही फेमस आहे, आणि मग आम्ही लिहितो ते कोणी विचारत नाही. मी म्हटलं अरे मी पण कधीतरी फेमस नव्हतो, तुझं नाव तर ज्ञानेश्वर आहे, त्याचं नाव ज्ञानेश्वर होतं, माझं नाव राजू आहे. साठे कॉलेजमध्ये बघितले मला वाटतं, ऋषिकेश हो ना तू होतास ना, म्हटलं तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, माझं नाव राजू आहे, मला कोण विचारणार. म्हटलं माणसाचा दिवार हिट झाला ना की सात हिंदुस्थानी बघतात, हे लक्षात ठेव. तर मुद्दा असा आहे की तुम्ही पॅशनेटली लिहिलं पाहिजे, त्याचं काय होईल हे विचार नका करू. एक नजर, मी प्रसिद्ध होतोय का, हे लोक मला मानतायत का, ह्याच्यावर ठेवून जर तुम्ही कोणतंही काम केलं, म्हणजे काही म्हणजे अगदी मॅडम जे काम करतात काउन्सिलिंगचं आणि म्हणजे त्यांचं एवढं जबाबदारी आहे. या कॉलेजमध्ये मॅडम मी जरा लेट आल्यामुळे मला ॲडमिशन दिली नव्हती, मी ठाण्यात राहायचो. हा खरं सांगतो, मी इथे फिरायचो, 2-3 मुली मला आवडायच्या, त्यांनी मला ऐनवेळेला नाही असं झालं की त्यांनी मला ऐनवेळेला धोका दिला आणि त्यांनी इकडे घेतली ॲडमिशन, मी पोद्दारला गेलो मग शेवटी. असो, आता खूप वर्ष झाली त्याला, आणि त्यावेळेस मी लिंग नसलेल्या गोष्टी पण लिहित नव्हतो ज्या लिहिल्या आता. तर ती एक त्याच्या 400 येतील तेव्हा त्याचं पुस्तकच होईल, तेव्हा तुम्ही वाचाल आणि तुम्ही कोरिलेट पण करू शकाल. हे बघा कसं आहे माहिती ना, झाकण्यासारखं आयुष्यात काही नसतं खरं तर. आयुष्य फार सोपं आहे, तुम्ही फार मॉरल इमॉरल आणि कायदा हे ते वगैरे सगळ्याचा विचार करणं बंद जर केलं तर चांगले पत्रकार होऊ शकता, चांगले लेखक होऊ शकता. आप सत्याचे प्रयोग गांधीजींनी लिहिले ते मर्यादेपर्यंत आहेत. खरं तुम्हाला सत्य वाचायचं असेल तर रुसूचं आत्मचरित्र वाचा, कन्फेशन आहे त्याचं नाव. कन्फेशन वाचलं की तुम्हाला कळेल की सत्य कसं लिहावं. छोटंसं पुस्तक आहे खरं तर, पण त्याच्यात त्याने सगळं लिहिलेलं आहे. असे खूप लोक आहेत, मी तुम्हाला खूप आत्मचरित्र सांगेन की जी वाचल्यावर माणूस थक्क होतो, त्याच्या पुढचं तुम्हाला लिहायचं आहे. तर मी सांगत होतो कालचं परिस्थिती अशी होती की राजकीय आपलं मत व्यक्त करण्याकरता माध्यम म्हणून एक टिळक मी असं मानलेलं आहे की 4 माणसांनी दिल्ली हलवली. म्हणजे मी मगाशी उजेच्यावर आलो तर आशियापर्यंत गेलो आपण, पण परत महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्रीयन 4 माणसं ज्यांनी दिल्ली खऱ्या अर्थाने राजकीय पद्धतीने हलवली. बाकी
माणसं खूप मोठी होऊन गेली महाराष्ट्रात, पण दिल्ली हलवणं ही एक टेक्निक आहे जे त्यांना जमलं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. किंवा त्यांच्या आयुष्यात तो क्रॉस रोड त्या क्रॉस रोडवर येऊन ते डिसिजन घेतलं नाही. अनेक नावानंतर मला सुचवलं त्यातले चार कोण आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी इथे जे केलं ते तिथे हलायला लागलं पहिले. दुसरे पहिले बाजीराव पेशवे, ते डायरेक्ट दिल्लीपर्यंतच गेले, त्यांनी अंकितच बनवलं. तिसरे कोण असतील, तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी म्हणजे घटना चाललेली. आणि चौथे महापुरुष कोण आहेत हे तुम्ही शोधून काढा. नाही नाही मी लिहिलंय, चार जणांची नावं लिहिली आहेत, तू वाचलीस मला वाटतं अविनाश. तर चार माणसांनी पूर्ण दिल्ली हलवली. मी माझ्या भाषणाच्या शेवटापर्यंत अगदी जर तुम्हाला वाटलंच तर मी चौथ्या माणसाचं पण नाव सांगेन, पण तरीही तुम्ही शोधून काढलं तर मला आनंद होईल. हा छे छे बाळासाहेब ठाकरे वगैरे काय नाही, काहीतरी काय काय हलवलं, माणीबाणीच्या काळात पाठिंबा दिला होता इंदिरा गांधींना, तिथेच संपलं. असो, मला त्यांच्या विरुद्ध काय बोलायचं नाही आहे, कारण त्यांच्या बाजूने पण काय बोलायचं नाही आहे. तर इथे आपण त्याच्यासाठी जमलेलो नाही, आपण बोललो आता आजची पत्रकारिता आणि उद्याच्या पत्रकारितेबद्दल. असं आहे की उद्याच्या पत्रकारितेमध्ये आजच्या पत्रकारितेतलं डिजनरेशन अजून होणार आहे, कारण आता प्रत्येक माणसाच्या हातात एक मोबाईल फोन आलेला आहे, प्रत्येक माणसाच्या हातात एक साधन आलेलं आहे की ज्याच्यामधनं तो व्यक्त होऊ शकतो. आणि आता टेलिव्हिजन, वृत्तपत्र याची सगळ्याची काही गरज नाही आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही संपूर्ण या माध्यमामध्ये आपल्याला व्यक्त करू शकता. तुम्ही फेसबुक लाईव्ह करू शकता, तुम्ही जे बोलता ते डायरेक्ट दाखवू शकता, थेट दिसू शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जे उभं करायचं आहे ते पूर्वीच्यासारखं नाही आहे, वेगळं आहे. टिळक अग्रलेख लिहित सरकारचे डोके फिरले आहे काय, आणि मंडालीसाठी बॅग पॅक करून केळकरांना सांगत तुम्ही काळजी घ्या घरची आणि सगळं करा, रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस येतील, एवढी हिंमत आहे का तुमच्यात? उगा टिळका बिळकांचं नाव घेऊ नका प्लीज. डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यामध्ये अनेकदा पराभव पचवले, ते त्यांच्यामुळे नव्हते, पराभव त्यांच्या हातातच सत्ता नव्हती, आणि त्यांच्या हातात जी ताकद होती ती केवळ बुद्धीची होती. त्याच्याने त्यांनी इतकी कामं केली आहेत, म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी केली आहेत. म्हणजे मला आता कधी कधी प्रश्न पडतो, एक बिल्डर एवढे किल्लेसुद्धा नाही बांधू शकत. म्हणजे लोढा बिल्डर जरी ट्रम्प टॉवर बांधत असेल, त्यांना सांगितलं की शिवाजी महाराज एवढे किल्ले बांधा आणि ते 300 वर्ष टिकवून दाखवा, तर बांधू नाही शकत. फक्त किल्ल्यांचंच एक घेतलं मी आर्किटेक्चर. त्या माणसाने कोड निर्माण केलं, जे नंतर म्हणजे नंतर त्यांच्यानंतरच्याच लगेच त्यांच्या देहवासानंतर सगळं संपलंच, म्हणजे पाटील क्या सरंजामदारी सगळं नष्ट केलं आणि सगळे पगारी ठेवले. त्यांना माहीत होतं ह्या देशामध्ये फ्युडल संस्कृतीचा नष्ट अंत झाल्याशिवाय, डायनेस्टीचा अंत झाल्याशिवाय या देशामध्ये काहीही होऊ शकणार नाही. दुसरे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी या दोन माणसांची नावं, चार मधल्या दोनच माणसांची नावं मुख्यत्वे करून काय घेतोय, की या दोन माणसांना राजकारण आणि समाजकारण या दोन्हीमध्ये क्रांती करण्याची बुद्धी आणि तल्लखता होती. मला टिळकांबाबत आणि दुसरे मी चौथ्यांचं नाव मुद्दाम सांगितलेलं आहे, मला नाही सांगायचं आत्ता, पण मी नाव नाही सांगत आहे. बट मुद्दा असा की असं आहे की आंबेडकरांना जे सुचलं ते राजकीय बदल करतानाच सामाजिक बदल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे त्यांच्या चटक्यातनं अनुभव घेतला त्यांनी हे तर खरंच आहे, पण चटके भोगले म्हणून त्यांनी सूड नाही घेतला. इथे चटके न भोगताच सूड घेतात लोक हल्लीचे सरकार. अरे पुणे करारावर सही त्यांना जवळपास कोअर्शन होतं ते. आज म्हणजे मी तुम्हाला मारतो म्हणून सांगून तुमच्याकडनं सही काय घेतली आणि मी मला मारतो सांगून तुमच्याकडनं सही घेतली, एकच गोष्ट आहे ना, त्यांनी सही केली. महात्म्याचे जीव वाचवण्याकरता त्यांनी आपला मुद्दा बाजूला ठेवला. त्यांना अनेक गोष्टी अशा करता आल्या असत्या ज्यांनी या समाजाने जेवढी त्यांच्या समाजाची अवहेलना केली त्याच्या कित्येकपट कायमची ठोकून टाकता आली असती. पण करुणा ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणून त्यांनी ना बुद्ध धर्माचा स्वीकार केला, प्रज्ञा, शील आणि करुणा. बुद्धांनी जे सांगितलेली चार आर्य सत्य आहेत ती आहेत दुःख आहे, दुःखाचं कारण आहे,
दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे आणि दुःखापासून मुक्ती आहे. ही चार आर्य सत्य आहेत बुद्धांची. आणि प्रज्ञा, शील आणि करुणा या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तुम्ही कुठच्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकणार नाही. कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता, कालचं तत्वज्ञान, आजचं तत्वज्ञान असं काहीही नाही आहे जगामध्ये. जगामध्ये माणसागणिक गोष्टी बदलतात. हेवे दावे, मत्सर, द्वेष. आज तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. पत्रकार म्हणून मी फार मी का हे बोलतोय याचं कारण कसं एक घंटा वाजली म्हणजे निघायचं का? कारण आम्हाला अशी सवय होती घंटा वाजायची वाट बघायचं आम्ही की ती वाजली रे वाजली की चला पळा. खैर देवळात पण वाजते. तर मुळामध्ये अशी गोष्ट आहे. मी हे सगळं का बोलतोय माहितीये की असं कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता आणि उद्याची पत्रकारिता हा विषय जरी असला ना तरी असं मला तपशिलात बोलायला नाही आवडत. त्याच्या मागचं तत्वच जर कळलं नाही म्हणजे माणसं वाढलीच नाहीत तर त्यांच्याशी बोलणंच शक्य होत नाही. मी कित्येकांना काय सांगतो की कित्येक जण माझे चाहते असतात, प्रेम करतात, प्रेमात पडतात, मला खूप मेसेज करतात. मी प्रत्येकाचा व्यक्ती म्हणून आदर करून उत्तर देतो. ही माझी पद्धत आहे. तुम्ही मला कधीही मेसेज करा मी काहीतरी उत्तर तर नक्कीच देतो. अंगठा तरी पाठवतो की नाही म्हणून सांगू नका, मी पाठवतो. तर मला असं आहे की किती कामात असलो तरी मी प्रत्येकाला उत्तर देतो. हे मी विजय तेंडुलकरांकडनं शिकलो. 17 वर्ष मी त्यांच्यावर ते हाताने लेटर लिहायचे ते म्हणून सही करायचे. माझ्याकडे त्यांचे इतके मेल आहेत मी ते आता त्यांच्यावर मेमोअर्स लिहितो इंग्रजीमध्ये त्याच्यात ते सगळं येईलच. म्हणजे तेंडुलकर पण कोणाकडनं तरी शिकले. गांधीजी स्वतः पत्र लिहायचे. मी तुम्हाला सांगतो की अनेकांचे दुसऱ्या बाजू अदर साईड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन डेमोक्रसी. याचं उदाहरण सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना किंवा सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, केंद्रीय गृहमंत्री असताना किंवा अशोक चव्हाण यांची आपल्या मनात प्रतिमा एक आहे बरोबर. माझा अनुभव सांगतो तुम्हाला आणि माझा नाही साध्या माणसाचा. मी एक विलासरावांचं उदाहरण सांगतो. बरं विलासरावांबद्दल चांगलं वाईट तुम्ही सगळं लिहू शकता. त्यांची बातमी असेल तर ती करू शकता. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. आता ते हयात पण नाही आहेत. आर आर पाटलांचा पण हा माझा अनुभव आहे. पण मी आता सगळ्यांची नावं सांगते. विलासराव एक प्रातिनिधिक उदाहरण सांगतो. मोठी माणसं मोठी का होतात? सर मी तुम्हाला आणि मॅडम म्हणजे इथे बसलेल्या सर्वांना एवढंच सांगतो. फोन केला विलासरावांना. विलासरावांचा नंबर अजून माझ्याकडे सेव आहे. बोला मी विलास बोलतोय. हे राजू परुळेकर म्हणून प्रिव्हिलेज नाही. कोणत्याही माणसाने फोन केला तरी मी बोला मी विलास बोलतोय. ते कॅबिनेटमध्ये असतील तर ते मिस कॉल बघून उलटा फोन. बोला मी विलास देशमुख बोलतोय. आपण कोण बोलताय? असा फोन आला नाही. असं सुशील कुमार शिंदे पण केंद्रीय गृहमंत्री असताना मी पाहिलेलं आहे. एका दुबे नावाच्या, आता दुबे हे नंतर कळलं मला, पण एका माणसाची रिक्षा जळत होती. रात्री 1 वाजला होता. मला खूप वेदना झाल्या. तो रडत बसला होता बाजूला. मी आपला रस्त्यावरनं आलो होतो, चालत येत होतो. त्या काळात मी चालत असे. म्हणजे वर म्हणजे चार बोट वर नाही चालत, रस्त्यावर चालत असे. तर चालत येत होतो तर ते रिक्षा जळत होती मॅडम. आणि एक पत्रकार म्हणून मला अशा काही संवेदना वेगळ्या होत नाही ना. माणूस म्हणूनच असतात संवेदना. पत्रकार ही एक ऑक्युपेशन आहे. ते डॉक्टर म्हणून सुद्धा तुम्ही पापी असू शकता आणि पत्रकार म्हणून सुद्धा पापी असू शकता. हे समाजच पापी असेल तर सगळेच पापी होऊ शकतात. मुळामध्ये काय झालं की मी बघितलं तर दुबेची रिक्षा झाली तर मी गेला. काय झालं म्हटलं तर तो म्हणला मैं यहाँ पर वो आंदोलन हुआ उसमें मेरी रिक्षा जला दी, मैंने कर्जा निकाला है, मेरा हाइपोथिकेशन है, अब मेरा क्या होगा, मैं बर्बाद हो गया. अब मैं हर महीने घर भेजता हूँ, घर पैसे भेजता हूँ. अब मेरी बीवी है, बूढ़े माँ बाप है. म्हटलं कहाँ है घर? कारण मला नॉर्थमध्ये मी खूप काम करतो त्यामुळे नॉर्थचं गावनगाव बिहार उत्तर प्रदेश सगळं माहिती आहे. म्हणजे ज्यांना तुम्ही जे समजता ना त्याच्या पलीकडचं मला खूप माहिती आहे. असो तर मंदार मिमी जास्त होते का? हा मंदारने मला त्या दिवशी सांगितलं की तू मी असं बोलू नकोस म्हणून. तेव्हापासून माझ्यावर बंधन आलं आहे. पण आता प्रथम पुरुषी एक वचनी माझे अनुभव मी सांगणार नाही तर मी मॅडमचे सांगू का असा मला प्रश्न पडला. तर मी खूप घाबरतो मंदार. म्हणजे अशी माझी खूप मी कायम ना दुसऱ्यांचं ऐकतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि माणसं बोलताना स्वतःचं बोलतात तेव्हा स्वतःलाच ऐकतात आणि समोरचा बोलतो तेव्हा पुढे आपण काय बोलायचं हेच ऐकत असतात डोक्यात. त्यामुळे ते लिस्नर होतच नाहीत कधी. तर विलासरावांना मी रात्री 1 वाजता फोन लावला. हा राजू बोला, विलास बोलतोय. एवढ्या रात्री जेवलात? म्हटलं हो. हल्लीचं जेवण झालं का नाही? हा इनबॉक्समधलं. तर ते म्हणलं जेवण. म्हटलं सर असं आहे. काय काय एवढं पॅनिक का झालाय तुम्ही? शांत व्हा. काय झालं?
तर मी म्हटलं सर असं आहे की एक माणूस आहे इथे, कुठे आहे माणूस? म्हटलं इथेच मी चालतोय तर अंधेरी तिथे वीरा देसाई रोडला रडत बसलाय. बरं मी काय करू? मी म्हटलं त्याची रिक्षा अशी अशी आहे, जळली तो दुबे आहे, त्याच्याकडे कोणतंही इथे 15 वर्ष राहिल्याचं हे प्रमाणपत्र नाही आहे. त्याने हायपोथिकेटेड कसं करून घेतलं मला माहीत नाही, बँकेकडनं पैसे घेतले आणि तो आता संपला, बर्बाद झाला सर. आता मला माहिती आहे सर की तुम्हाला म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हजारो लोक बर्बाद होत असतील रोज, पण आता हा मला दिसलाच आणि हा रडतोय आणि त्याच्या बाजूला मी बसलोय तर मी काय करू असं मी हातबुद्ध झालोय. राजू तुम्ही काही काळजी करू नका, उद्या सकाळी 11 वाजता माझे हे सेक्रेटरी आहेत त्यांना मी सांगून ठेवतो. आणि विलासराव असे होते की सेक्रेटरींना सांगितलं म्हणजे सेक्रेटरी घुमवत राहिले असं नाही करायचे, ते एकदा घुमवलं ना तर विलासराव सगळ्यांना बोलवायचे चीफ सेक्रेटरीपासून. यांचं काम न्याय्य आणि मानवतावादी आहे, नियम काय आहेत ते मला सांगू नका, नियमात बसवून हे काम करा कारण मानवता महत्वाची. अविनाश वीरने विलासराव गेले तेव्हा मला दुःख झाल्याचा मी पोस्ट टाकली तेव्हा तुला का आवडतात रे विलासराव असा एक प्रश्न विचारला होता, आठवतो अविनाश? त्याचं उत्तर आज मी तुला दिलं. तर सर मी मॅडम मी सांगतो माझं आणि त्यांचं कोणतंही क्विड प्रो क्यू नव्हतं. मी आयुष्यात एवढ्या लोकांवर जर टीका करू शकतो मी कोणत्याही मंत्र्याकडनं मुख्यमंत्र्याकडनं युनियन गव्हर्नमेंट म्हणजे देशातल्या सरकारमधल्या मंत्र्यांकडनं कोणत्याही राजकीय मोठ्या नेत्यांच्या जवळची मैत्री असताना आठाण्याचं काही देणं घेणं केलं असेल तर मी त्यांच्याविरुद्ध नंतर लिहू शकलो नसतो. मी सगळ्यांविरुद्ध लिहितो याचं कारण मी कोणाकडनं घेतलं नाही. मॅडम मला 10% घरं एवढ्या मुख्यमंत्र्यांनी ऑफर केली, मी कर्ज काढून घर घेतलं, त्याच्या अगोदरच्या घर माझं चुन्याने रंगवलेलं भाड्याचं होतं, तो कधी मी बाहेर पडतो ह्या ह्याच्यावर टपलेला कारण सतत पोलीस वगैरे यायचे, त्याला वाटायचं की काहीतरी भानगड होते आहे किंवा त्याची काहीतरी भानगड होती ती उघडकी लाईल असं वाटायचं त्याला. तर तिथून मला हाकलण्यातच आलं शेवटी. त्याच्या पोलीस त्यासाठी यायचे नाही, पोलीस माझ्या सुरक्षेच्या काळजीसाठी यायचे. तेव्हा बरंच म्हणजे असंख्य गोष्टी भुजबळ होते, मग RR पाटील होते, ते सतत संपर्क ते म्हणायचे की तुम्हाला सतत असं लिहिण्याची काय हो पोलीस पाठवतो. शेवटी पोलीस संरक्षण दिलं ते काढलं. म्हणजे पत्रकाराला कशा कशाचं जायला लागतं बघा, जर तुम्ही चांगले पत्रकार होऊ शकलात तर याचा अभिमान बाळगू नका कृपया. मी कधीच बाळगला नाही. शेवटी काय झालं बघा, झालं असं की म्हणजे RR पाटीलनी एवढी सुरक्षा दिली मला की आमच्या बिल्डिंगखाली पोती टाकण्यात आली आणि बंदुका घेऊन लोक ते पंजाबमध्ये वगैरे ना खलिस्तानवाद्यांच्या वेळेला कसे उभे राहायचे तसे राहिले. आणि आमचे वॉचमन होते, बिल्डिंग छोटी होती, घर छोटं होतं, ते आता त्याची लायब्ररी केली आहे. मी जरा मोठं घर घेतल्यावर मी लायब्ररी केली, त्याच्यात 1000 पुस्तकं आहेत. तुम्ही म्हणाल ते पुस्तक मिळेल. मानवेंद्रनाथ रॉयांचं पुस्तक मृत्यूच्या समयी त्यांनी रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन चायना नावाच्या पुस्तकावर असं लिहिलं आहे की नाव फ्लेम इज नो मोर आणि खाली सही केली. ते पुस्तक पण माझ्याकडे, अशी असंख्य गोष्टी आहेत माझ्याकडे, पण मी त्या तुम्हाला सांगत राहिलो होतं आजचा दिवस पण जाईल उद्याचं जाईल. सूर्य विकणारा माणूस आहे मी आणि मी आणि मी भाकरीसाठी चंद्र नाही विकत. एवढंच कालच्या आजच्या आणि उद्याच्या पत्रकारितेत पुरेसं आहे तुम्ही केलं तर. पहिली आपली योग्यता ओळखा आणि हे करा. तर मुद्दा असा आहे की या पार्श्वभूमीवर हे मी आता तुम्हाला विलासरावांचं उदाहरण सांगितलं किंवा त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर टिळकांनी मंडालेत गेले अनेक वेळा अनेकदा लिहून गांधींना जे झालं ते सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या पत्रकारितेचा भाग होता. आजच्या पत्रकारांचा प्रश्न असा आहे, त्या दिवशी मी मॅडम युनिव्हर्सिटीमध्ये UGC सर्फे ते पोस्ट डॉक्टरेटनं काहीतरी एक लेक्चर द्यायला लागतो त्याला मी जातो, ते हिस्ट्री डिपार्टमेंटच्या गेलो होतो. आता ही गोष्ट खरं तर जाहीररित्या बोलू नये पण ही बोलावायला पण पाहिजे. तर मी जे बघितलं, मी स्टीफन मी कॉलेज सेंट स्टीफन कॉलेज दिल्लीपासून सगळीकडे मी उत्तरेतल्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये बोललेलो आहे, सगळी प्रोफेसर मंडळी आणि शिक्षक होते आणि काही विद्यार्थी पण बसले होते. मी आलो म्हणून ऐकायला, मी हेगेमनी वर्सेस रेव्होल्युशन या विषयावर बोललो. मॅडम मला ते झाल्यावर प्रश्नोत्तरामध्ये काय विचारण्यात आलं माहिती आहे? एका मुलीने विचारलं, एका म्हणजे प्राध्यापिकेने विचारलं, अर्थात ती पोस्ट डॉक्टरेट करत होती म्हणजे झालंय तिथं. मी एका जैन आय एम म्हणजे प्रोफेसर इन सो अँड सो कॉलेज, मी नाव नाही घेत, मॅनेजमेंट इज जैन मॅनेजमेंट, ती ऋग्वेद मी तुम्हाला सोप्यात सांगतो ती ऋग्वेद शिकवायला इच्छिते पण ऋग्वेदामध्ये ब्राह्मण मांस गाईचं खात असं तसं थेट लिहिलेलं आहे ते मला शिकवता येत नाही म्हणली. मी शिकवीन तर माझी नोकरीच जाईल. दुसरा एक मनुष्य म्हणाला, तुम्ही म्हणता ते इतकं सुंदर आहे पण ते मी करेल तर मला मेमो मिळेल दुसऱ्या दिवशी. लक्षात घ्या की ही माणसं
भाकरीसाठी चंद्र विकणारी आहेत. त्या दिवशी मी बाहेर पडल्यावर माझे मित्र बाबासाहेब कांबळे, कदाचित ओळखत असेल अनघा कांबळे, सगळ्यांना सांगितलं की आजचा माझा दिवस आणि बोलणं फुकट गेलं. कारण जर मनामध्ये दिवे पेटवू शकलो नाही मी, तर तो दिवस वाया गेला असं मला नेहमीच वाटतं. मग ते लिहिण्याच्या माध्यमातून असो, बोलण्याच्या असो किंवा अजून काहीतरी असो. पत्रकाराला जे खरं आहे ते लोकांपर्यंत तर पोचवायलाच लागतं. म्हणजे आजचं पत्रकार आज याच्यावर येतो आपण. काल लढले पत्रकार, जे पत्रकार नेते पण होते बहुतेक, बरोबर. तटस्थ पत्रकारिता अशी काही भाग नव्हता कालच्या ह्याच्यात. त्याच्यात ब्रिटिशांविरुद्ध पत्रकारिता होती किंवा टाइम्स ऑफ इंडिया होता जो ब्रिटिशांचा होता. आणीबाणीच्या काळामध्ये, म्हणजे आताचा स्वातंत्र्योत्तर काळ, आणीबाणीच्या काळात बहुतेक पत्रकार झुकलेच होते. गोविंद तळवलकरांचा मी इंटरव्ह्यू स्वतः घेतलाय, तो म्हणजे आता आहे, मी टाकीन कधीतरी. तळवलकर ते नव्हते जे मी पाहिले होते. हे तेज का जातं? कोणती खुर्ची नसताना ते मला म्हणाले की तुझा झब्बा मला दुसरा घालतोस, तो घालायला दिला तर माझा झब्बा घालून त्यांनी, म्हणजे झब्बा म्हणजे ते काय, जे काय मला फॅब इंडियातनं यायचं ते घालायचं मी, ते घालून त्यांनी इंटरव्ह्यू दिलाय. पण या गोविंद तळवलकरांनी आणीबाणीनंतर माफी मागितली होती की मी चुकलो, त्या काळात मी आणीबाणीला विरोध केला पाहिजे होता. लक्षात घ्या की पत्रकार होणं हे एक सन्मानाची गोष्ट नसून ऑक्युपेशनल हॅझार्डची आहे. मी मध्ये अहमद जावेदना पत्रच लिहिलं होतं, माझी संरक्षण काढून घ्या यासाठी हे पत्र लिहिलं होतं. जे पोतीबिती घेतली ते मी मगाशी सांगत होतो, त्याला त्रास काय व्हायला लागला, आमचे वॉचमन सगळे सोडून गेले. कारण ते सगळे पोलीस सांगायचे की चाल तंबाखू घेऊन घे, हे घेऊन ये, त्यांना इतका त्रास व्हायला ते घाबरूनच गेले, ते सोडूनच गेले, त्यामुळे बिल्डिंगमध्ये शिव्या. एक दिवशी आमचे अत्यंत जवळचे नातेवाईक आले आणि त्यांचीच पिशवी चेक केली, त्याच्यावर घरात वाद पण झाले. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं, याच्यात संरक्षण मिळण्यापेक्षा माझ्यावर नजरच जास्त ठेवली जाते. शेवटी मी पत्र लिहिलं. आता पण पुन्हा एकदा जेव्हा मी आत्ता एक लेख लिहिला होता, तुला माहितीच असेल की बऱ्याच जणांना माहिती आहे ते कुठचा लेख, आणि तो आता इन द क्वेस्ट फॉर पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये समाविष्ट आहे एसेजमध्ये, त्यामुळे कोणी वाचू शकतं. पण तेव्हा मला पुन्हा एकदा डीजीनी विचारलं, प्रवीण दीक्षित होते, तुम्हाला संरक्षण पाहिजे का? तर मी पत्र लिहिलं की मला संरक्षण नको, कारण पोलीस ओंबाळेंसारखे पोलीस जेव्हा कसाबच्या गोळ्यांनी मरतात पण त्याला पकडून देतात, त्याचा ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे ते. तसं माझं ऑक्युपेशनल हॅझार्ड आहे, लेट मी फेस इट. तुमच्यात तेवढं धैर्य आहे का मुकेश अंबानीची भानगडी बाहेर काढणं किंवा अडाणीच्या भानगडी बाहेर काढणं? माझ्या फेसबुक पेजवर मी टाकलं आहे, किती लोक टाकतात ते शेअर करायला 3-4 लोक येतात. या उलट कोजागिरी पौर्णिमेचे फोटो टाकले, त्याला 5,000 शेअर. काय संबंध आहे? कोजागिरी पौर्णिमा साजरी करा, घरी प्या दूध, अजून काय प्या पाहिजे असेल तर. हे पत्रकाराचं काम आहे का? मी बहुतेक पत्रकारांचं काय बघतो की अमक्या ढमक्या मोठ्या माणसाबरोबर शेकहँड करताना फोटो असे टाकावे, त्याला काहीतरी एक कॉन्टेक्स्ट असला पाहिजे. उगाच त्याची माझी ओळख हे दाखवण्याकरता टाकणं गैर आहे असं मला वाटतं. तेही करावं, पण मग त्याचं दालन उघडून करावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पत्रकारितेमध्ये त्याची आणि माझी ओळख ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. पत्रकाराने सरकार, कॉर्पोरेट्स किंवा कोणतीही प्रभावी शक्ती जी प्रोपागंडा चालवू शकते, सरकार एवढा प्रोपागंडा कोणीच चांगला चालवू शकत नाही कारण सर्व संसाधनं त्यांच्या हातात असतात. कॉर्पोरेट्स एवढा प्रोपागंडा चालवू कोणीच शकत नाही कारण सगळी रिसोर्सेस त्यांच्या हातात असतात. त्यांच्या मर्यादेपेक्षा जवळ जाऊ नये आणि मर्यादेपेक्षा दूर जाऊ नये, एका मर्यादेत अंतर ठेवून त्यांच्याशी संबंध ठेवावे, तर तुमची डिग्निटी राहते. लोकांना बरोबर कळतं हा डिग्निफाईड पत्रकार आहे, ते बरोबर ब्रँडच्या मागे येतात. अहो ब्रँड एस्टॅब्लिश मी माझा कसा करू, तुम्ही माझे आयडॉल आहात असं मला अनेक लोक प्रश्न विचारतात. मी म्हटलं मी याचा विचारच नव्हता केला कधी, मला वाटतं तसं मी वागत राहिलो. तुम्हाला आतला आवाज आहे ना तुमचा, म्हणजे गांधीजींची खूप चेष्टा करतात आतला आवाज आतला आवाज, पण आतला आवाज असतो बरं. तुमचा आतला आवाज जे सांगतो ना ते तुम्ही ऐकत नाही कधीच. माणसं नेहमी पळत राहतात पळत राहतात पळत राहतात. आता मॅडम तर काउन्सिलर आहे, त्यांना माहिती आहे माणसं स्वतःच्या आतलं जंगल आणि अंधार हे शोधण्याच्या, हे न शोधण्याकरता मॉलमध्ये जातील, खोटे सिनेमे बघतील, वाटेल ते करतील, पण आतला अंधार एका चिंतनाने बघण्याची क्षमता आणि त्यातलं भय, म्हणजे बायबलमध्ये वाक्य आहे की तुमच्या मोक्षाचा मार्ग तुमचं स्वतःचा फिअर आणि ट्रेम्बलिंग म्हणूनच जातो, त्याच्या पलीकडे दुसरा मोक्षाचा मार्गच नाही आहे.
तुमचं भय आहे आणि तुमचं कंपन आहे मनाचं, त्यातूनच तो मार्ग जातो. आणि पत्रकाराला सर्वात जास्त त्याला फेस करायला लागतं, ते फेस करण्याची तयारी आहे. तर तुम्ही पत्रकारिता करायला नाही तर इतर अनेक उद्योग आहेत जे करता येतात. उदाहरणार्थ बिल्डर बनणं हे सर्वात सोपं आहे, सर्वात कठीण असलं तरी. एक गॉडफादर बनायचा आणि गरीब लोकांच्या जमिनी लाटत जायच्या की आपोआप माणूस बिल्डर बनतो. पाहता पाहता आपल्याला लक्षात येतं की पत्रकार खरा असेल तर तो सायकलवरनं जातो. आणि त्याचा दुसरा मित्र जो पत्रकार होणार होता पण बिल्डर झाला, तो पॅजारतनं येतो, त्याला लगेच आत घेतलं जातं. मला परवाच मी टाकलं होतं, मला वाटतं की आपली शिधा घेऊन मी आत्ता एक मी तुम्हाला शेअर करतो. एका मोठ्या नेत्याचा इंटरव्ह्यू केला बरं का, म्हणजे जो हॅशटॅग फेसेसमध्ये येईल तो तुम्ही बघाल तर थक्क व्हाल. त्या नेत्याला बरं तुम्ही मला सांगा, माझं शर्ट ओढा थांबायचं म्हणून. त्या नेत्याला त्याने आयुष्यात मित्र नातेवाईक स्वतः मिळून 24 निवडणुका लढवल्या, त्यातल्या 23 जिंकल्यात. त्याने स्वतः 7 निवडणुका लढल्या, त्यातल्या 8 निवडणुका लढल्या, त्यातल्या 7 जिंकल्यात लोकसभेच्या, एक हरला. याचं कारण राजीव गांधी तेव्हा लाट आली होती, इंदिरा गांधी गेले तेव्हा. त्या नेत्याचं नाव मी सांगत नाही. तो मला म्हणाला की मी काय वाटेल ते केले आहो. बघा माणसं, मी ही बाजू आणली समोर तेव्हा ती तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला शॉक बसेल. तुमचं जे आत्ता परसेप्शन आहे त्या नेत्याबद्दलचं ते बदलून जाईल. पण बदलू नका, कारण तुमचं परसेप्शन पण बरोबर आहे पण त्याला पण अदर साईड आहे. तो म्हणला मी सभापती झालो तेव्हा 19 वर्षाचा होतो. त्या काळात काँग्रेसची जाम चलती असायची आणि काँग्रेसचे लोक मागे जीप पुढे जीप, तुम्ही बघितलेले असतील पिक्चर सिंहासन वगैरे, ते जी पद्धत धोतर बितर लावून. तर माझ्या मित्रांना येऊन सांगितलं मी झालो निवडून आलो सभापती, मी पहिल्यांदा 4 लोक फोडले म्हटला काँग्रेसचे. म्हणजे तेव्हा त्याच्यात काहीतरी पॉलिटिकल हे असणारच ना, ॲप्टिट्यूड शिवाय शक्य नाही ही गोष्ट. त्याला माहिती होतं की त्याला पॉलिटिशियन होऊ शकतो तो. त्याचं घराण्याचं काही बॅकग्राऊंड वगैरे काही नव्हतं त्याला, ॲब्सोल्युटली नाही. तुम्ही इंटरव्ह्यू पाहाल तेव्हा तुम्ही शॉक व्हाल. बरं, समाज पण अगदी साध्या बहुजन समाजातनं आलेला माणूस. आज त्याच्यावर भयंकर टीका केली जाते, त्याचं पण त्याने उत्तर दिले. पण एनिवे त्याचं सगळं तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल. 12 तारखेला तो एपिसोड ओपन होईल तेव्हा तुमच्या डायरेक्ट मोबाईलवरच येईल तो. तर मुद्दा असा आहे, ते म्हणाले की मी सभापती झालो तर माझ्या मित्रांना सांगितलं मी आज सभापती झालो आहे. आता बघा पत्रकार म्हणून कसं बघायला लागतं. आता ही बाब मी बघितली इतक्या त्याच्या आयुष्य, तो मला म्हणाला, ते मला म्हणाला की माझ्या आयुष्यात एवढे वर्ष हे मला कोणी बोलायलाच दिलं नाही पत्रकारांनी. म्हटलं ही गोष्ट मी कोणाला सांगू हाच मला प्रश्न होता की अरे मी हे सगळं केलं तेव्हा मी इथे पोहोचलोय, राव यार माझ्यावर टीका करताना जरा दया तरी करा. तर मुद्दा असा आहे, मी म्हटलं नाही तुम्ही बोला बरं तुम्ही, आणि ज्या गोष्टींना जबाबदार नाही त्याच्यासाठी मी तुमच्यावर टीका करणार नाही. तुम्ही डिफेंड करायला लागणार तुम्ही एखाद्या पार्टीचे असाल तर, पण मला माहिती आहे की मनातनं तुम्हीच विरोधात आहात. तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारून छळून इथल्या इथे आपल्याकडे कसं मराठीमधली जी पत्रकारिता आहे ना, तर बिचारे दिल्लीत घेतले जातात निर्णय, त्याचं समर्थन करणारा इथल्या स्पोक्सपर्सनला अपरिहार्य असतं. त्याला मनातनं बिचाराला राग आलेला असतो कारण कॅशची ट्रान्झॅक्शनच बंद झालंय काय त्यालाही आवडत नसतं. पण तो बिचाराला त्याला मग तुम्ही कसं केला, अरे तू कुठे 2.5 माणसं करतायत तिकडे दिल्लीमध्ये, इथे खाली बिचाराला त्याला कशाला तुम्ही पिळवणूक करताय आणि लोकांना हा तमाशा खोटा कशाला दाखवताय. हे बंद करा, ही पत्रकारिता नाही आहे, हे मनोरंजनाचे वेगळे प्रकार आहेत. ह्या सासूसुनांचं भांडण आहे ना, तसंच हे एक वेगळं भांडण तिथे निर्माण केलं जातं काल्पनिक, त्याचा काहीही वास्तवाशी संबंध नाही. कोणताही शो बघून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान किंवा परसेप्शन किंवा कोणत्याही प्रकारचा शहाणपणा किंवा फिलॉसॉफिकल नॉलेज किंवा आजच्या राजकीय परिस्थितीचं अनालिटिक्स काहीही मिळणार नाही. तुम्हाला GDP आणि TDP मधला पण फरक कळणार नाही. त्याने कोण GDP वाढते का TDP वाढते हे सुद्धा कळणार नाही. तर मुद्दा असा आहे की तो नेता मला म्हणला मी सभापती झालो, तर सभापती झाल्यावर आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सभापती झाल्यावर आजची पत्रकारिता ह्या ही गोष्ट त्याला आज पहिल्यांदा बोलायला मिळाली, जवळपास तो 70 वर्षाचा झाला आहे आता. तर तो म्हणला मी सभापती झाल्यावर माझ्या मित्रांना सांगितलं मी सभापती झालो, मी 20 वर्षाचा होतो. ते म्हणले सभापती असं असतो काय, ते शिंदे सरकार आहेत ते खरे सभापती, मागे पुढे जीप वगैरे धोतर बितर तुझं काय सभापतीचा संबंध, खोटं काहीतरी बोलतो. मी त्यांना सांगतो की मी सभापती झालो अरे, ते AB फॉर्मवर मी सही करू शकतो आता, तुम्ही उगाच त्या शिंदे सरकारकडे जाऊ नका, ते काँग्रेसचे लाईन लागते त्यांच्याकडे. ते म्हणले असं काय नसतं, तू उगाच काय पण सांगतो, अशी परिस्थिती होती म्हणले. तर मी म्हटलं चल आता काय करू आपण शिंदे सरकारकडे, मी पण येतो. मी गेलो, मी बाहेर सांगितलं की मी अमक्या, आता मी नाव गावाचं सांगितलं तुम्हाला कळेल नाव कोण येतो म्हणून मी सांगत नाही. अमक्या गावाचा सभापती आलाय, शिंदे बाहेर आले, ओ या 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 बसा बसा, बाजूला बसवलं.
आणि म्हणाले काय काम आहे? तर म्हणले अहो आमचे हे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना एबी फॉर्मवर सह्या हव्यात. अहो मग काय तुम्ही सभापती आहे तुम्ही पण करू शकता. अहो पण शिंदे सरकार हे तुम्ही त्यांना सांगा तर पटेल, माझी एकंदर परिस्थिती बघता त्यांना पटतच नाही आहे की हे इथे संपलं नाही राव पुढचं आहे का, माणसं कशी काम करायला लागतात. म्हणून राजकारणात पण सोपं नाही, राजकारण चित्रपट क्रिकेट पण सोपं आहे असं समजत असाल तर मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या अनेकांना इन अँड आऊट ओळखतो. कुठचीच गोष्ट शॉर्टकटने होत नाही. शेवटी शॉर्टकट हा माणसाला संपवतो. शॉर्टकटने तुम्हाला डॉन पण होता येत नाही. एक शार्प शूटर होऊ शकता तुम्ही फक्त, आणि कधीतरी एन्काउंटरमध्ये मारलाय. आता तुम्ही डॉन व्हायचं असेल तरी शॉर्टकट नाही आहे, त्याला खूप बुद्धी वापरायला लागते. एनिवे दुसरा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला, म्हणले मी सभापती झालो नंतर निवडून आलो आमदार म्हणून, मला एकदा पक्षाचं पत्र आलं की मुंबईत या अमके ढमके, त्यांची पण नावं नाही सांगणार, त्यांना ढमके ढमके उभे आहेत त्यांचा तुम्हाला प्रचार करायचा आहे. मला इतका आनंद झाला की एवढ्या मागासल्या भागातल्या माणसाला शेवटी मान मिळाला की मुंबईत प्रचार करायला पक्षाने बोलवलं. तत्काळ मी दुसऱ्या दिवशी, तेव्हा काय माझ्याकडे गाडी नव्हती, एसटी पकडली आणि सकाळी आलो. पक्ष कार्यालयात गेल्यावर सांगितलं की तुम्हाला फ्रेश व्हा, आंघोळ वगैरे करा, विश्रांती घ्यायची तर 15 मिनिटं पडा वगैरे, काम खूप आहे. मला वाटलं बरीच भाषणं करायची आहेत. सगळं झालं माझं, फ्रेश झालो, एक मोठा चिकाचा डबा दिला मला आणि एवढी पोस्टर्स सांगितलं डोंबिवलीभर लावा, चिकटवायची आहेत. म्हणे जेवढ्या निवडणुका मी जिंकल्यात तेवढ्या निवडणुका बघितल्या पण नाहीत अशा लोकांसाठी हे काम मी निष्ठेने केलं. मी जिथपर्यंत पोचलो ना तो मार्ग इतका सोपा नाही आहे. हे सगळ्यांना पापड बेलावे लागतात. मी एकेका माणसाचं सांगू शकतो. आणि पत्रकार हा आयता जाऊन त्याला विचारतो मग तुम्ही कसा काय भ्रष्टाचार केला एवढा? नाही केला, भ्रष्टाचार केला हे बरोबर आहे, पण तुमचं ज्ञान, तुमचं सबस्टन्स, तुमची डिग्निटी एवढी असली पाहिजे की त्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. नाहीतर तो समोरचा माणूस तुम्हाला चुप्पच करणार. तुम्ही जाब विचारण्याची नैतिकता तुमच्यात निर्माण केली नाही आणि प्रश्न विचारण्याची योग्यता, पत्रकारिता हा एक कला आहे, त्याचे अनेक प्रकारचे रियाज आहेत. ते रियाज आहेत, लेखन जशी कला आहे सी लेखक जन्म घेतो. चिंत्रे खानोलकर मी कार्यशाळेतनं बनवू शकत नाही. म्हणजे कोणताच लेखक कार्यशाळेत, भाऊपवाद्य कार्यशाळेत बनत नाही. भाऊपवाद्यांचा एक अप्रतिम लेख आहे, तेवढाच वाचा. बाकी पुस्तकं तुम्ही आता काय, मला माहीत नाही राडा अनिरुद्ध धोपेश्वरकर वाचाल वगैरे की नाही. केरवाडी अशीच जळत राहो नावाचा एक त्यांनी लेख लिहिला होता, ते त्या अंकाचं संपादन विजय तेंडुलकरांनी केलं होतं. तो एकच लेख लिहून जरी भाऊपाद्य गेले असते तरी भाऊपाद्य लेखक म्हणून अमर होते. तुम्ही काहीही वाचलेलं नसताना एखाद्याला जाऊन काहीतरी प्रश्न विचारला, तुम्ही लीड काय देणार त्या प्रश्नाला पुढे? बरं दुसरी गोष्ट, तुम्हाला टी व्ही वृत्तपत्र, मला आत्ता बघत असलेल्या संपूर्ण पत्रकारितेच्या जगात एक प्रणव रॉय जे होते, म्हणजे त्यांनी काम केलं एक काळ, त्यांनी त्याच्यात काय केलं आणि मग त्यांच्यावर केवढ्या केस चालू आहेत याच्याशी आत्ता आपण बोलूया नको, ते कंपार्टमेंटमध्ये जाऊया. स्टाईल अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ कंटेम्पररी वर्ल्ड एवढं त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त व्हायचं. त्यांना कधी आवाज चढवायला लागला नाही. मी माझ्या आयुष्यात आवाज चढवलेला नाही आहे. सी समोरचा माणूस ना तुम्ही विश्वासात घेऊन जास्त बोलतो. तुम्ही त्याच्यावर अटॅक केला ना तर पुशपुल मेथड सुरू होते त्याची, मग तुमची लढाई होती. तुम्हाला असल्या प्रकारच्या धांदरट फालतू, मला कोणत्याही, मी अनेक पॉलिटिकल शोज केलेले आहेत, अनेक लाईव्ह पॉलिटिकल शोज केलेले आहेत. मला अत्यंत विरोधक असलेली माणसंसुद्धा माहिती आहेत मला, आणि त्यांनी म्हणजे त्यांना मला कधी असं सांगायला लागलं नाही तुम्ही चालते वा वगैरे. त्यांच्याकडनं काढून घेणं ही कला आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रियाज तुम्हाला रोज स्वतःशी करावे लागतात. शेवटी प्रयोग आहे ना तो स्वतःवर करावा लागतो, दुसऱ्यावर नाही. कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता, उद्याची पत्रकारिता बदलणार नाही आहेत. माणसं फक्त बदलतात, काळ बदलतो आणि साधनं बदलतात. एवढा फरक सोडला तर कालही तेवढेच भ्रष्ट होते. 5च पांडव होते, 100च कौरव होते, बरोबर प्रपोर्शन तेच आहे आजही. थोडंफार इकडे तिकडे होतं पण ठीक आहे. म्हणजे पांडव वाढले असं मला म्हणायचं नाही, हा सॉरी, पांडव अडीच झाले, आता 5 होते ते, अर्ध्यावर आली आहे संख्या. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे,
म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारितेमध्ये कालच्या आजच्या उद्याच्या पत्रकारितेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एव्होल्युशन जे झालं ते टेक्नॉलॉजीचं झालं, उत्क्रांती जी झाली ती टेक्नॉलॉजीची झाली आहे. जेव्हा टिळक होते तेव्हा टेलिव्हिजन नव्हता, गांधी होते तेव्हा टेलिव्हिजन नव्हता, बालकार भोपटकरांना टेलिव्हिजन नव्हता, शिमा परांजपेंना टेलिव्हिजन नव्हता, आंबेडकरांना टेलिव्हिजन नव्हता. त्यांचं लेखनातनं त्यांना व्यक्त करायचं होतं, तुम्हाला टेक्नॉलॉजीतनं व्यक्त करायचं आहे. पुढे आता वेब टेक्नॉलॉजी टेलिव्हिजनची जागा येणार, टेलिव्हिजन संपला, अजून एक 6-7 वर्षात टेलिव्हिजन पूर्णपणे नष्ट होणार. तुम्हाला मोबाईलवर आता बातम्या आपण जवळपास मोबाईलवरच बघतो, मी तर टीव्ही बघतच नाही. मग कधीतरी अगदी म्हणजे माझ्या आवडीचा चित्रपट लागला असेल तर मी HD चॅनल करून घेतला आहे त्याच्यावर कुठचा तरी चित्रपट बघतो, एवढं सोडलं तर मी टेलिव्हिजन बघतच नाही. म्हणजे मी टेलिव्हिजनवर माझे शो चालायचे तेव्हासुद्धा बघायचो नाही मी. म्हणजे आत्मप्रेमाने मग्न होणं हे सर्वात घातक गोष्ट आहे, मंदारला हे मान्य आहे, म्हणजे त्या मला सूचना देत असतो असं होतंय का असं होतंय का. तर मुळामध्ये आपला राजेश खन्ना होऊ देऊ नका, पहिली गोष्ट. म्हणजे यशस्वी झालात तर, अपयशी झालात तर प्रश्नच उद्भवत नाही. योग्यता, आणि तुम्हाला मी एक सांगतो, दुधाचा कॅन उलटा जरी ठेवला ना तरी फेसवर येतो. तुमच्यात योग्यता असेल ना, सबस्टन्स असेल ना, तर तुम्ही पुढे जाणारच, नसेल तर काही केल्या जाणार नाही. आता साधनं हाताळण्याची कुशलता, स्किल, हे आजच्या आणि उद्याच्या काळात फार महत्त्वाचं आहे पत्रकारितेमध्ये. पूर्वी काय होतं, पेन घेतलं, पेपर लिहिला की पत्रकारिता होत असे, तो लेखक असेल तर चांगला लिहायचा, म्हणजे जज्वहाल वगैरे असे पत्रकार होऊन गेले. पण तुम्हाला मी एक सांगू का, आक्रमण हे सुद्धा विशुद्ध भावनेने आणि पुरावे देऊन करता येतं, आणि ते अकाट्य तर्काने करता येतं. मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण सांगतो पत्रकारितेच्या पलीकडे. त्यांनी सामाजिक विषयावर, समाजवादावर पण भा, त्यांचं पुन्हा चांगलं वाईट सोडून द्या बरं का, म्हणजे तुम्ही सगळ्यांचं वाईटच बघणार असाल तर वाईट बघा, पण सगळ्यांचं चांगलं बघायला शिकलं की फारच आनंददायक आयुष्य होतं. माझं आयुष्य आनंददायक नाही याचं कारण, वाईट पण मला बघता येतं हे आहे, पण मी ते व्यक्त नाही करत. असो, ओशोंच्या भाषणामध्ये कुठच्याही तर्काला त्यांचं ऐकत असताना तुम्हाला असं वाटत नाही हा काट्य तर्क आहे, बरोबर असं वाटतं, हे अकाट्य बोलतायत, हे बोलतायत तेच द ट्रूथ आहे, असं असतं असं नाही. त्याच्यावर कधीतरी आपण नंतर बोलू. मला फिलॉसॉफीवर खरंतर बोलायला बोललं तर खूप आनंद झाला असतं. तर अकाट्य आहे असं वाटतं, ते आवाज चढवत नाहीत, ते इतका मोठा पॉज घेतात की तुम्हाला ते विचार करायला वेळ देतात, म्हणजे ते डेमोक्रॅटिक आहेत. काही लोक फास्ट बोलतात, का माहिती आहे, समोरच्याला विचार करायला वेळच देऊ नये. मित्रो संपलं, म्हणजे तुमचा ब्रेन वॉश होऊन तुम्ही पूर्ण तुम्ही रोबोट झाला तिकडे तयार. असं न करता ते शांतपणे आवाज न चढवता ज्ञान परावर्तित करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ते अकाट्य वाटतं, अकाट्य नसतं ते कधी कधी, परंतु तुम्हाला एक दृष्टिकोन तर मिळतो. जे ज्ञानकण ज्याच्याकडनं वेचता येतात ते वेचून घ्यावे. माझ्या आयुष्यात मी तुम्हाला एक तत्व सांगतो की माझा कोणी गुरु नाही आणि मी कोणाचा गुरु नाही, हे मी नेहमी सगळ्यांना सांगतो. मला आदर्श मानू नका, आणि मला कोणी, मी कोणाला आदर्श मानत नाही. हां, जास्त कमी प्रमाणात निकट तक्त्याप्रमाणे मी अनेकांकडनं अनेक गोष्टी शिकलो, विजय तेंडुलकरांकडनं अनेक गोष्टी, त्यांच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. अरुण साधू अनेक लोक माझ्या मागे उभे राहिले, अनेक विरोधात उभी राहिली, सगळ्यांकडनं मी शिकलो. पण याला मार्गदर्शक म्हणता येईल, किंवा समाजामध्ये तत्व असतातच ना, सत्व रज तम अशी तत्व असतात, ती एकेका माणसामध्ये असतात, त्याच्याकडनं ती घ्यायचीच असतात आपल्याला, ती घेण्याकरताच असतात. एक पिढी पुढच्या पिढीला देते, ती पिढी पुढचीला जाते, त्याच्या पुढची पिढी ते त्याच्या पुढच्या पिढीला देते, या प्रकारेच ते जायला हवं. आता तुमच्यापैकी अनेक पत्रकारितेच्या क्षेत्रात शिरू पाहणाऱ्या माणसांना मी मुलांना सांगतो की टेक्नॉलॉजी हाताळायला शिका, पण ती हाताळताना मानव हा केंद्रबिंदू असला पाहिजे, माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, माझी लायकी माझ्या ज्ञानावर ठरते हे डोक्यात भिनवा. माझी लायकी कोणत्याही सत्तेवर किंवा पदावर ठरत नाही. मला खूप पैसे मिळणार आणि खूप प्रसिद्धी मिळणार म्हणून मी पत्रकारितेत आलो असेन तर येऊ नका. तुम्हाला मिळाली तर तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या, आणि त्या मिळाव्यात, पण ते त्याचा प्रमुख उद्देश नाही आहे. त्याचा प्रमुख उद्देश काहीतरी वेगळा आहे, आणि त्यासाठी तुम्ही करताय. तुम्ही कशासाठी करताय? जे वी द सवरन पीपलमधली जी माणसं स्वतःचा आवाज एका
अमानुष अशा सरकार किंवा शक्तीपुढे सरकार कॉर्पोरेट्स जागतिक शक्ती यांच्यापर्यंत पोचवू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं तुम्ही माध्यम आहात हे विसरू नका. तुम्ही तुमची मतं नका मांडू, तुमची मतं तुमच्या लिखात मांडा आणि लिहा, तुमच्या ब्लॉगवर लिहा. आता साधनं उपलब्ध आहेत आणि वर लिहा, हे माझं मत आहे, हे लोकांच्यासाठी मी लिहित नाही. जेव्हा लोकांच्यासाठी बातम्या किंवा मत किंवा काही व्यक्त करता तेव्हा तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तुमचं कौशल्य, एक तुमचं तंत्रज्ञान, बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी ज्ञान, तुमचं आत्मज्ञान. या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर ट्राय करून बघा. कारण पत्रकारिता हा इतका हलक्याने घेण्याचा विषय नाही आहे, नाहीतर आपण चॅनल बदलले नसते पटापटा पटापटा. कुठच्या तरी चॅनलला आपण खेळलो असतो, तसं होत नाही. आणि कुठच्याही शक्तीच्या फार जवळ किंवा फार दूर जाऊ नये ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. आयुष्य जगताना तुम्ही काय निवडता यावर, म्हणजे तुमचं पोझिशनिंग जे होतं ना, म्हणजे जसं पत्रकारिता, आता हा प्रथम विषय तो आर्ट डिरेक्टर आहे, काहीतरी निवडता तुम्ही, त्यानंतर त्या अंगाने सगळं जातं. बरं, एक पोलीस कमिशनर, म्हणजे पोलिसात गेला तुम्ही, IPS ऑफिसर झाला, एक पोलीस कमिशनर हा एखाद्या माफिया डॉनच्या पद्धतीने विचार करायला करणारा असावा लागतो, तेव्हाच तो यशस्वी होतो. म्हणजे दोघांच्या IQ आणि स्ट्रॅटेजीज एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारख्या चाललेल्या असतात, दोघेही आपल्या बाजूने खेळतात. दुसऱ्यांदा बेल झालेली आहे, तिसरी बेल म्हणजे बंद. असं पूर्वी संगीत सारदात वगैरे व्हायचं म्हणे, आम्ही पाहिलेलं नाही आहे म्हणजे असं तिसरी घंटा वगैरे असं. तर मी आटपतो, म्हणजे मला माहीत नाही माझं किती बरीच वेळ बोललो मी असं. तुम्हाला मला असं वाटतं की मी जे बोललो ते काल आज आणि उद्यामध्ये काही फरक नाही. पहिली गोष्ट पॉइंटर मी सांगतो, काल आज उद्यामध्ये काही फरक नाही आहे. काळाचा फरक आहे आणि तंत्रज्ञानाचा फरक आहे. तंत्रज्ञान शिकता येतं, लेखक जन्मावा लागतो, किंवा सादरीकरण करण्याची कला ही पण जन्मावी लागते. अनेक लोक मुलाखती घेतात, अनेकांना वाटतं मुलाखती घेणं म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारणं आणि समोरच्याने उत्तर देणं, अजिबात नाही. सहा प्रकारच्या त्याच्यात रियाज आहेत जे रोज करावे लागतात. स्वतःशी बोलायला शिकायला लागतं आणि स्वतःचं न ऐकायला शिकायला लागतं, समोरच्याचं ऐकायला शिकायला लागतं. पुन्हा लर्निंग, डीलर्निंग आणि रीलर्निंग हे त्याच्यात येतं. हे म्हणून मुलाखती मुलाखतीमध्ये फरक हे त्यामुळे जाणवतो. म्हणजे लोक असं म्हणणं म्हणतात तुम्ही छान मुलाखती घ्यायचा, त्याच्यासाठी मी काय करायचं हे मला माहिती आहे, मी ग्रेट आहे असं काही माझं मत नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर मी ग्रेट आहे, शेवटी परसेप्शनवर ठरतं ना. तुम्हाला वाटलं की मी ग्रेटच आहे तर मी काय करणार, मी सांगितलं किती मी ग्रेट नाही तर मी ग्रेटच आहे. मुद्दा माणसाच्या म्हणजे सब्जेक्टवर ठरतो, तो ऑब्जेक्टवर ठरतच नाही. म्हणजे ऑब्जेक्ट संपलं, मी माझं अस्तित्वचा विलय झाला, मी काय, मग मी लोनर आहे. मॅडम सायकोलॉजी बद्दल जाणं, मॅडम मी लोनर आहे, मी इंट्रोवर्ट आहे, मी कधी भयंकर लो असतो तर कधी बायपोलरच्या शक्यता माझ्यात सगळ्या आहेत. मला अँझायटी आहे, मी एकेकाळी फार इम्पल्सिव्ह होतो, आता नाही आहे. या सगळ्या शक्यता तुम्ही एकत्र घेतल्या तर हा माणूस सामाजिक व्हायला लायक आहे का सांगा. नाही, मी नाही आहे लायक. मी शेकडो पुस्तकं, मी रात्री अशी पुस्तकं, मी इन्सोमनियाक आहे, मी पुस्तकं रोज वाचतो. पूर्वी तर 250 पानं 300 पानं वाचायचो, आता किमान मी निदान 150 पानं तर वाचतो. मग मी लिहितो, माझ्या डायऱ्या लिहितो, पुस्तकं जी आहेत रो मध्ये येणारी त्याच्यावर लिहितो. आणि मला आलेली म्हणजे दिवाळी अंक 5 लिहायचे होते, एकही लेख मी लिहिला नाही. मला अनेक ठिकाणी भाषणाला बोलवतात, कित्येकदा मी ऐन वेळेला कॅन्सल करतो. हा मूडचा भाग असतो, लक्षात घ्या. पण मी कमिटमेंट केली तर मी ती पुरी करतो, आणि काम जर स्वीकारलं ते परफेक्ट करतो. एवढं मी माझ्याकडनं आश्वासन देतो, ते परफेक्ट करतो म्हणजे मला वाटतं मी परफेक्ट करतो. तुम्ही शोधू शकता की त्याच्यात चुका आहे, हे स्वातंत्र्य तुम्हाला कायमच बहाल आहे. या सगळ्या गोष्टी मिळून जो मी आहे त्याच्याकडे तुम्ही बघता आणि ठरवता काय आहे ते. जसं ऋषिकेशने एक लेख लिहिला, त्याचं हे ॲनाटॉमी ही आहे. खरं सांगू का, मी तो नाही आहे जो तुम्हाला वाटतो. खरं सांगायचं तर मी एकांतात जेव्हा बसतो ना, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अजून एक उदाहरण आठवतं की बाहेर एवढा लढणारा माणूस आतमध्ये ढसाढसा रडलेला येतो त्या उशीमध्ये, की ज्या कॉजसाठी, ज्या संपूर्ण जातीसाठी, मानवतेसाठी, जाती म्हणजे धर्मासाठी, त्यांच्या जातीसाठी नाही, हिंदू धर्मासाठी सुद्धा, हिंदू कोड बिल सगळ्यासाठी, मानव मुक्तीसाठी लढतोय मी,
ना माझ्या लोकांना कळत, ना नेहरूंना कळत, ना सरकारला कळत, मी काय करू. सी एवढी प्रज्ञावान माणसं. आता मी परवाच विचार करत होतो, माझ्या मनात असं एक आलं की घटना आहे ती घटना तशीच ठेवून अजून ब्रॉडर केली पाहिजे, स्वातंत्र्याच्या संकल्पना अजून मोठ्या केल्या पाहिजेत. हे झाले स्वातंत्र्याची गळचेपी फार व्हायला लागली आहे. आणि कायदे तर बदलले पाहिजे, याबद्दल मी लिहिलंच आहे, म्हणजे त्याच्यावर माझं मोठं पुस्तकच आहे की CRPC आणि IPC हे ब्रिटिशांनी त्या काळी 10,000 ब्रिटिशांच्या मार्फत इथे इम्पेरियलिझम राबवता यावा म्हणून CRPC IPCला लावतो. तुमच्यावर IPC लावतात, पोलीस स्टेशनला चुकीच आहे ते. 1844 IPC ते त्यांना हवा होतं, तेव्हा ब्रिटनमध्ये पण ते कायदे नव्हते. आता ब्रिटनमध्ये त्याहून बदलले ते कायदे तुमच्यावर लावते, हे सगळं बदलायला पाहिजे वगैरे. मी म्हटलं की मी असा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा केवढं सोपं होतं की त्यांना एकदा त्यांच्यावर सोपवलं की चिंताच नाही, त्यांना सगळंच माहिती, इकॉनॉमिक्सही माहिती, हिल्टन कमिशनचा अहवाल लिहिला त्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राहिली, म्हणजे कशाचा काय परिणाम शेवटच्या माणसावर होईल हे जे कळणारा एवढा विजडम असलेला मनुष्य होता तिथे. त्याच्या अगोदर म्हणजे डायरेक्ट आपण छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जातो, म्हणजे त्यांच्या काळच्या पानाने ते तसेच होते. ही आत्ता म्हटलं, आत्ता माणूस कोण बघावं म्हटलं, मनमोहन सिंग आहेत पण ते थोडे फक्त इकॉनॉमिक्स आहेत, शिवाय त्यांचे शेवटी माझ्या असं लक्षात आलं असा माणूसच नाही आहे. कोणाला सांगायचं हे बदलायला, कोण बदलणार, कोणतं मंडळ. 120 कोटी लोकांच्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था एवढी बर्बाद झालेली आहे की अशी माणसं निर्माण करण्याचं सामर्थ्यच आपल्यामध्ये उरलेलं नाही. बरं, तुम्हाला म्हणजे मॅडम परवा राहुल गांधींची चेष्टा झाली, मला काय राहुल गांधी आवडतात किंवा नाही आवडत याचा असं मला कोण आवडत बिवडत नाही, म्हणजे माझं असं काही आवड निवड अशी काही नाही आहे. माझ्या ताटात जे पडतं ते खातो मी, ते बीफ असेल तर बीफ पण गोव्यात खातात त्यामुळे मी गोव्यात जाऊन खातो. MP महाराष्ट्र वगैरेमध्ये नाही खात, एकच देश आहे आपण, एकच संविधान आहे, आणि कुठे खायचं आणि कुठे काय नाही खायचं याचा वेगळे नियम आहेत. काय गंमत आहे, असं पण काळ बघायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं कधी. खैर, हा पण काळ जाईल, प्रत्येकाचा सूर्य उगवतो तसा अस्ताला पण जातो. मुद्दा असा आहे की मॅडम की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मला इथे बोलवलं, उद्याचे पत्रकार जे आहेत उद्याचा काळ मोठा कठीण आहे, कारण सारी भारतातली आणि जगातली संपत्ती ही 2% लोकांच्या हातात असणार आहेत, त्यामुळे ही संसाधनं सगळी त्या लोकांच्या हातात असणार आहेत जगामध्ये, आणि तुम्ही त्यांचे नोकर असणार आहेत अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या. आणि तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची लढाई किंवा क्रांती किंवा अशा प्रकारचा विचार करू शकत नाही. हेगेमनी वेगळ्या लेवलला गेलेली आहे टेक्नॉलॉजीमुळे आणि रिसोर्सेसचं केंद्रीकरण झाल्यामुळे, आणि त्यामुळे रेव्होल्युशन पण वेगळ्या लेवलने करायला लागेल. त्याचा प्रयत्न वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पातळीवर केलेला आहे, करत आहेत. यापुढचं युग जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे. ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI रस असेल त्यांनी पुढच्या पत्रकारितेचा विचार करावा, नाहीतर विसरून जावं. म्हणजे आता पेजर आल्यावर कसे लोक पेजर घेऊन फिरायला लागले, पेजर त्यांना वाटलं काय 50-60 वर्षे लागतील मोबाईल यायला. पेजरवर मेसेज यायच्या आत मोबाईल आले मोटोरोलाचे, तेवढ्या वेगाने टेक्नॉलॉजी बदलली. तसं तुम्हाला वाटत असेल की चॅनल बिनल संपले, आता काय वेबच मीडिया, वेब मीडिया पण संपणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जाणार आपण. त्याच्यावर लक्ष द्या. पुतिननी परवा म्हटलं भाषणामध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज मोर पॉवरफुल दॅन न्यूक्लिअर पॉवर. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्या हातात त्याच्या जगाच्या चाव्या असतील, त्याबद्दल जाणून घ्या. तुम्हाला ह्या सगळ्याचं मी जे सांगतोय ते कळतंय की नाही मला कळत नाही आहे, पण मी काय आहे की मी आज ठरवलं होतं. मी नेहमी खूप प्रयोग करतो, प्रत्येक भाषणात वेगळा प्रयोग करतो. नेहमी काय करतो, मी तुम्हाला कळेल असं बोलतो. आज मी तुम्हाला कळेल असंच बोललोय असं वाटत नाही. काही गोष्टी अशा असतील की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय बोलतात परुळेकर वगैरे. बाबा आमटेंची एक ज्वाला आणि फुलेमध्ये कविता आहे. कधी कधी तुम्ही फलाटावर उभे असता तेव्हा रुळावर उभा असलेला जो मनुष्य आहे त्याला हात देता, ते तुम्ही फलाटावरनं खाली उतरण्याकरता नव्हे तर त्याला फलाटावर घेण्याकरता. असं पण कधीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा मला असं वाटतं की मी जे बोलतो त्यातलं काय तुम्ही घेता आणि काय नाही घेत. बरं, मला संरचना ठेवून आकृतीबंधामध्ये हे सगळं भाषण करता आलं असतं ते मी अधिक सुंदर करू शकलो असतो, पण मला हे मुद्दामच असं स्कॅटर्ड करायचं होतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की तुमच्या मनातले जे विचार आहेत त्याच्यामध्ये गोंधळ उडला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही सुधरू नाही शकत. एक
क्यॉस क्राइसिस इन क्यॉस नावाची गोष्ट आहे, ती तुमच्या डोक्यात झाल्याशिवाय तुम्ही खरे नाही होऊ शकत, तुम्ही खोटे वागताय. बुद्धाचं एक अप्रतिम मृत्यूच्या समयीचं हे आहे, एक कथा आहे, पटकन सांगतो. त्याला शिष्य आनंद तो मृत्यू पावत असताना म्हटलं की आयुष्यभरात तुम्ही बंदे कधीच परमेश्वराबद्दल काही बोलला नाही तर आम्हाला सांगा. तो म्हटला काय सांगू, सांगण्यासारखं काहीच नाही आहे परमेश्वराबद्दल. नाही नाही ते आता तुम्ही नसणार तर ते आहेत की नाही ते सांगा. तो म्हटला मी नसणार त्याच्यानंतर जर तुम्हाला असं जर वाटत असेल की परमेश्वर आहे किंवा नाही याला धरून राहायचं आहे तर माझं व्यर्थच गेलं शिक्षण. म्हणजे काय तर त्याची फोड बुद्धाने अशी केली. मला वाटतं बुद्धांचं शेवटचं सर्मन जे होतं ते हेच होतं, परमेश्वर हा अस्तित्वगत नाही. तुम्हाला जन्माबरोबर जे प्रश्न तुमच्या आयुष्यात उत्पन्न होतात त्याला अस्तित्वगत प्रश्न म्हणतात. तुम्हाला जन्माच्या क्षणी एका रूममध्ये ठेवलं असतं, शिक्षण दिलं असतं, म्हणजे शिक्षण म्हणजे फॉर्मल एज्युकेशन, ए बी सी डी वगैरे, खाणं दिलं असतं, वाढवलं असतं आणि तुम्हाला बाकी काही सांगितलं नसतं तर तुम्हाला परमेश्वर नावाची संस्था हे कळलंच नसतं, जात नावाची संस्था हे कळलंच नसतं, धर्म नावाची गोष्ट हे कळलंच नसतं, अमकाढमका प्रॉफिट आहे कळलंच नसतं. पण मग बुद्ध काय म्हणतात, मग काय कळलं असतं असं आनंद विचारतो. आनंद म्हणतात, बुद्ध म्हणतात अस्तित्वगत प्रश्न म्हणजे जन्माबरोबर आलेला तुला हा प्रश्न पडला असता की मी कोण आहे, परमेश्वर कोण आहे आणि तो कुठे आहे हा शोधच नाही आहे. शोध आहे मी कोण आहे त्याचा. पत्रकार कुठचाही असो त्याने समोरचा नेता कोण आहे शोधण्या अगोदर मी कोण आहे हे शोधलं पाहिजे. ते जर शोधू शकलात तर तुम्ही तिथे पोचाल. दोन गोष्टी लक्षात ठेवा, हा दोन गोष्टी लक्षात ठेवा. मी काल मला वाटतं परवाच्या नाशिकच्या भाषणात पण ते उद्धृत केलं, शोधायला घाबरू नका. आज जरा बदलतो, दोन तत्व लक्षात ठेवा कायम, शोधायला घाबरू नका. तुम्हाला जंगलं लागतील, अंधार लाभेल, हा शोध स्वतःचा म्हणतोय मी. शोधायला म्हणजे आपल्या आवडणाऱ्या व्यक्ती नव्हे म्हणजे कुठे राहतात वगैरे असं असं असा पण एक शोध असतो वगैरे तसं नाही. स्वतःच्या आतला जो शोध आहे ना तो भयानक आहे. तो कंपन आणि भीतीतनं जातो पहिली गोष्ट, त्याला घाबरू नका. त्यालाही त्या भोगद्यालाही दुसरा प्रकाशाचा मार्ग आहे. तो मला सापडला आहे असा मी दावा करणार नाही पण तो आहे नक्की. दुसरी गोष्ट, एक मंत्र कायम जपा. तो कुठच्याही स्वामींचा नाही, कुठच्याही गुरूंचा नाही, तो राजू परुळेकरांचा पण नाही, पण तो मंत्र अमर आहे. तो मंत्र जर तुम्ही म्हटलं तर उत्कृष्ट पत्रकार होऊ शकता तुम्ही. आणि तो पटला तर म्हणाल, सोपा मंत्र आहे, होऊन होऊन होईल काय. नाही नाही माझ्या मागून नका म्हणू, ओ असं नाही आहे, हे काय हे सर्व हे प्रवचन नाही आहे. तुम्हाला जेव्हा आयुष्यात समस्या येईल तेव्हा तुम्हाला जेव्हा प्रश्न पडेल की आता काय करायचं, हे संकट आलेलं आहे आपल्यावर, तर तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला हा विचार करा की होऊन होऊन होईल काय. मराल ना तुम्ही, 23 वर्षी भगतसिंग तुमच्यासाठी फासावर गेला ना, सुखदेव आणि राजगुरू गेला ना तुमच्यासाठीच गेला ना, मग काय होईल, होऊन होऊन होईल काय. तुमचं ऑक्युपेशन आहे, त्यामुळे तुम्हाला जर होऊन होऊन होईल काय हे जर बोलता येत नसेल, अरे होऊन होऊन होईल काय ईडीची रेड पडेल, होऊन होऊन होईल का आय टी वाले येतील, येतील. तुम्ही काय पाप केलंय का, तर मग सोडा हा व्यवसाय, नसेल तर धरा. सी भीती ही आतमध्ये असते, बाहेरचा कोणी माणूस निर्माण करत नाही. गोरख पांड्यांची फार सुंदर कविता आहे, ती सांगतो आणि मी थांबतो. त्यांची कविता मराठीत करतो मी, हिंदीत आहे. की इतक्या साऱ्या सैन्य बंदुका तोफार पैसे सत्ता सारं काही असताना हे आपल्याला का घाबरवतायत, आपल्यावर का आक्रमण करतायत, आपल्याला का रोज डोळे दाखवतायत. याचं कारण आपल्यासारखे निशस्त्र साधे आणि गरीब लोक एक दिवशी त्यांना भिणं बंद करतील याची भीती त्यांना वाटते. पत्रकाराचं सर्वात मोठं सामर्थ्य हे समजून घेण्यात आहे, ते काल पण होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहील. तंत्रज्ञान बदलेल, तुम्ही लिहिण्यापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंतचा प्रवास करावा हे मी तुम्हाला सुचवेन. स्वतःचा शोध घेऊन आपण लेखक,
प्रेझेंटर का आर्टिफिशियल इंटेलिजन्समधले आहोत का वेबमधले आहोत ह्याचा हेही सांगेन, पण हे तर तपशील झाले. मूळ तत्व जे आहे ते मला वाटतं मी तुम्हाला पुरेसं विशद केलेलं आहे. या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्हाला असं काही लाभेल. सी, यू हॅव टू बी ऑड टू नंबर वन. विषम व्हायला लागतं तुम्हाला एक नंबर व्हायला. सम होऊन कोणी एक नंबरला गेलेला नाही आत्तापर्यंत. त्यामुळे विषम व्हा, दृष्टी सम्यक ठेवा, मध्यम मार्ग पत्करा, सेंट्रिस्ट आणि डेमोक्रॅटिक राहा. लोकशाही ही सर्वात चांगली असलेली वाईट व्यवस्था आहे हे लक्षात ठेवा. लोकशाहीवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांच्या मताला किंमत द्या, आदर करा. समोरचा माणूस कायम खोटं बोलत नाही आणि कायम खरं बोलत नाही, जे तुम्ही पण करत नाही हेही तुम्ही माना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रज्ञा, तुमचं शील. शील म्हणजे चारित्र्य नव्हे हां, शीलला एक वैश्विक अर्थ आहे तो मी कधीतरी सांगेन नंतर, तिसरी बेल वाजली आहे. आणि करुणा, या गोष्टी कधीही विसरू नका. एखादा दुबेची रिक्षा रात्री जळत असेल तर तुम्हाला मनातनं एक मानवतेचा पाझर स्रोत पसरू लागला आणि तुम्ही बिंडोकासारखे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करायला लागलात, तर तो तसा मूर्खपणाच आहे वया नाही आलेला, पण ती करुणेची एक झालर आहे असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात मी काही मिळवलं किंवा मी कोणी शहाणा आहे किंवा मी गुरु आहे मी मोठा आहे असं मला कधीही वाटत नाही. किंबहुना आपण खूप गोष्टी करायच्या राहिल्या आहेत याची मला जाणीव आहे आणि कदाचित त्या मी माझ्या आयुष्यात करूही शकणार नाही. पण एका गोष्टीची खंत मला कधीच वाटणार नाही की आपण आपल्याला वाटतं ते केलं नाही आणि आपण चुका करायला घाबरलो नाही आणि त्या चुका मान्य करायलाही घाबरलो नाही आणि त्या चुका अनैतिक आणि नैतिकच्या पलीकडे अमॉरल होत्या या गोष्टीची नेहमीच काळजी घेतली. त्यामुळे कोणालाही भिण्याचं कारण नाही आणि मी कोणालाही भीत नाही. मी एकाच व्यक्तीला भीतो, मी एकाच व्यक्तीला भीतो, स्वतःला. कारण चूक फक्त तुम्ही करू शकता स्वतःची स्वतःला, दुसरा माणूस तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं वाकडं करणं ठरवत नाही. पत्रकारांनी एवढं समजून घेतलं आजच्या दिवशी मर्यादित वेळेत तरी पुरेसं आहे. प्रश्नोत्तराला जर थोडा वेळ असेल तर 4-5 प्रश्न घ्यायला माझी काही हरकत नाही. मी इथे आपला निरोप घेतो. मी निरोप यासाठी घेत नाही, माझा ईमेल आय डी आहे raju.parulekar@gmail.com, त्यावर तुम्ही मला मेल करू शकता. माझा नंबर पण मॅडमकडे आहे, म्हणजे आता येईल तो नंबर 9820124419. तुम्ही मला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये घेऊ शकता, बोलू शकता, मला काहीही बार नाही. मी सर्वांशी बोलतो, मी कोणीही महत्त्वाचा माणूस नाही आहे. या विश्वाच्या पसाऱ्यात मी एक क्षुद्र कण आहे. आपण आज बोललो हे तुमच्या लक्षात कित्येक वर्ष राहिलं, कोणत्याही कागदापेनावरनं लिहून घेता तर मी थोडासा यशस्वी झालो या व्याख्यानात असं समजेल. आणि हे 11 पुष्प मी इथे थांबवतो. धन्यवाद. नाही नाही, बसून नको, बसून नको, बसून मी कायम उभा आहे. मला निवडून द्या अथवा न द्या, भले डिपॉझिट जप्त झालं तरी उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. बोला. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव शुभम शंकर पेडामकर. मी तृतीय वर्ष पत्रकारिता आणि संज्ञापन वर्गात शिकत आहे. मला 5 बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहे. विचार. कारण की माझ्याकडे पण वेळ कमी, माझी प्रिलियम एक्झाम चालू आहे. काही हरकत नाही. पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कुठेतरी पारंपरिक पत्रकारितेचा पत्रकारितेची पद्धत तिचा कल बिघडतोय का? पारंपरिक पत्रकारिता म्हणजे काय मला पटकन सांग, तुझ्या डोक्यात काय? म्हणजे जे आपण पहिली जी शबनम झोई आणि झब्बा घालून जे आपण पत्रकारिता करायचो तो कुठेतरी प्रकार आता दिसतोय का, म्हणजे आधुनिक पद्धतीमध्ये? अरे अरे, नऊवारी साडी नेसलेली आई आणि 5-वारी साडी नेसलेली आई आणि जीन्स घातलेली आई, तिचं मन बदलतं का? नाही ना. अरे, आतलं काही बदलत नसेल तर बाहेरचं बदलून काय फरक पडतो? 5वा प्रश्न आहे का? पुढचे विचार ना, 4 पटापट. तुझी प्रिलिम्स आहे. मी बसायचो नाही प्रिलिम्स वेळेला. मी मुकद्दर का सिकंदर बघायला गेलेलो आणि माझ्या इंग्रजीचे सर माझ्या मागे बसलेले, त्यांनी माझं भवितव्यच ओळखलं. असो,
तो काळही एक वेगळा काळ होता. असं पुढे प्रश्न दुसरा असा आहे की आजच्या टेक्नोसावी आणि पत्रकारिता करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? मी त्यांना एवढाच मी मगाशीच सल्ला दिलेला आहे की स्वतःचा शोध घ्या आणि होऊन होऊन होईल काय याच्यावर विचार करा. खूप वाचा. हा एक गोष्ट आहे की वाचन प्रचंड करा आणि इंग्रजी वाचन तर प्रचंडच करा. व्हरॅशियस रीडर असलं पाहिजे तुम्ही पहिली गोष्ट. पण वाचनाने ज्ञान मिळत नाही. माणसं वाचायला शिका, त्याचं ऐका, तुमचं नका सांगू. दुसरी गोष्ट आणि या सगळ्यातनं एक गोष्ट महत्त्वाची करून घ्या, ते म्हणजे आपलं अज्ञान किती घोर आहे आणि अंधकार किती घोर आहे हे समजून ह्युमिलिटीने वागा समाजाशी. त्यातनं करुणा पाजरायला लागेल. तिसरा, भविष्यातील पत्रकारिता नेमकी कशी असेल तुमच्या नजरेतून? आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूप महत्त्व येईल टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. वेब मीडिया काही काळ चालेल अजून आणि त्यानंतर AI जाईल आणि ती अधिक अमानवी असेल, अमानुष असेल, मानवतावादी नसेल, रोबोटिक असेल. पण या सगळ्याच्या मागे मॅन्युअल गोष्टी लागतीलच. कारण इन्कम टॅक्सला ऑनलाईन जरी सबमिट केलं तुम्ही डॉक्युमेंट्स तरी तुमचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स प्रत्यक्षात आणून ॲडिशनल कमिशनरकडे द्या अशी एक पत्र नोटीस येतेच. त्यानुसार कितीही ऑटोमेटिव्ह झालं तरी शेवटी माणूस त्याच्या मागचा आणि त्याची बुद्धी हीच महत्त्वाची राहील. त्यामुळे भविष्यात बदल जे होतील ते स्किलचे होतील. कौशल्य शिकून घ्या, कौशल्याचे बदल होतील. माणसांमध्ये बदल जे आहेत ते काळाप्रमाणे होत राहणार. पण एक काळ होता की सकच्छ की विकच्छ नावाचे वग्रलेख लिहिले जायचे, बरोबर? तुम्हाला माहिती आहे सकच्छ आणि विकच्छ मुलींना माहिती आहे? नऊवारी साडी की पाचवारी गोल साडी ही घालावी ती त्याने संस्कृतीचं रक्षण होतं की नाही, हे मोठमोठ्या केसरीपासून सगळ्या वृत्तपत्रांमध्ये मोठमोठे वाद झालेले आहेत. आज हास्यास्पद वाटेल पण असे वाद झालेले आहेत. त्यामुळे बदल हे मानवी असतात. टेक्नॉलॉजी फक्त तटस्थपणे त्याला साथ देते किंवा देत नाही. पुढे, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्यतिरिक्त जी नव्याने आता वेब जर्नलिझम आलं त्यामध्ये एकूण नेमक्या किती संधी आहेत आपल्याला? त्यातच खऱ्या संधी आहेत. कारण त्यातून तुम्ही थेट पैसे मिळवू शकता जर तुम्ही हुशार असाल तर. इथे मंदार जोशी बसलेत, कधीतरी त्यांना बोलायला बोलवा, ते अधिक सांगतील नीट तुम्हाला. आणि जे समाज माध्यमं तुम्हाला माहीत असली यूट्यूब किंवा हे वगैरे त्याच्यातनं पैसे नाही मिळत. खूप वेगळ्या गोष्टी आहेत. स्टार्टअप तुम्ही करू शकता आणि स्वतः तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. कारण तुमचा सर्व्हरच परदेशात असेल आणि तुम्ही सगळं कामच वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तुम्हाला कोणताही कॉर्पोरेट किंवा कोणताही राजकीय नेता थांबवू शकत नाही. फार तर अटकेत टाकू शकतो. पण अटकेत टाकण्याने काय फरक पडतं? अटकेत तर असंख्य लोक पडले. अवतार सिंग पाश हा कवी खलिस्तानवाद्याने मारला, त्याची सबसे खतरनाक नावाची कविता मी परवा टाकली होती फेसबुकवर. ती कविता 11वीच्या अभ्यासक्रमात दिनानाथ बात्रा जे सल्लागार आहेत आता शिक्षण विषयक सरकारचे, केंद्र सरकारचे, त्याने ती कविता डेंजरस आहे म्हणून काढून टाकायला सांगितली. यातच त्याचं यश आहे. खलिस्तानवाद्यांना सुद्धा तो डेंजरस वाटला आणि यांना पण डेंजरस. ती कविता खरं तर वाचून दाखवायला पाहिजे मी तुम्हाला. पण असो, आता वेळ नाही आहे म्हणून नाही. तुझी प्रिलिम आहे ना, बोल. आणि माझ्यासारखा धाडसी पण नाही तो मुकद्दर का सिकंदर बघ. शेवटचा प्रश्न असा आहे की सर, फॉर एक्झाम्पल देतो, उदाहरणार्थ आता जर आपण संपादिका स्त्रिया म्हणून जर बघितलं तर पुण्यानगरीच्या राहीबिडेच आपल्याला नजरेसमोर येतात. सर, असा प्रश्न आहे की माध्यमांमध्ये अजूनही स्त्रियांना कुठेतरी असं मोठ्या पदावरती डावललं जातं का? माध्यमांमध्ये अख्ख्या जगामध्ये स्त्रियांना डावललं जातं. माझं मत आहे स्त्रीला दुप्पट कष्ट करायला लागतात जिथे पुरुष सहजपणे पोचतात तिथे. तिला बाई म्हणून पहिले पाहिलं जातं, तिला मादी म्हणून पहिले पाहिलं जातं. आणि नंतर ती जर वाढू लागली, तिच्या कर्तृत्वावर मोठी व्हायला लागली तर तिच्या चारित्र्यावर पहिले सिंतोडे उडवले जातात, तिच्या अनेक अडथळे आणले जातात. शिवाय घरामध्ये तिला आई म्हणून, बायको म्हणून आणि इतर अनेक म्हणून, आणि विवाहित नसेल तरीसुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय शारीरिक स्ट्रक्चर म्हणून तिला एक वेगळ्या प्रकारच्या समस्यांना आणि स्ट्रेंथला म्हणजे शक्तीला सामोरं जावं लागतं. खरं तर भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या देवाची पूजा नव्हती. मी लिहिलंय ते माझं त्याच्यावर मोठं इन द क्वेस्ट फॉर पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये त्याच्यावर मोठा एसे आहे माझा. शक्ती आणि लिंग ही दोनच पूजा होती. शक्ती म्हणजे योनी आणि लिंग म्हणजे त्यातनं प्रजा. म्हणून आपल्याकडे शक्तीपीठ आहेत, त्यातनं देवी निर्माण झाल्या. कामाख्या देवी ही मूळ तिला म्हणजे पाळीच्या दिवसामध्ये तिच्या तिचा फोटोच आहे, मी टाकला आहे माझ्या पुस्तकामध्ये. आणि लिंगपूजा म्हणजे आपण शिवाची पूजा करतो लिंगपूजा. आता ही पूजा ही प्रतिकात्मक आहे. खरं तर दोघांची समानता, शक्ती जेवढीच समान आहे हे मानलं आहे. बेसिकली इंडस कल्चरमध्ये हे ॲक्सेप्टेड आहे.
पण मुळामध्ये समाजामध्ये ॲक्सेप्टेड नाही. आणि बाकी जगामध्ये तर डिस्पेअर, जिथे लॉन टेनिसला आपल्या मुलींना स्त्रियांना कमी पैसे मिळतात, पुरुष खेळाडूंना जास्त पैसे मिळतात, सर्वत्र तो भेदभाव आहे. आणि बाईला एखाद्या ठिकाणी पोहोचणं हे खूप पुरुषापेक्षा अवघड आहे हे मी स्वतः मान्य करतो. आणि इवन ऑफिसमधल्या पॉलिटिक्समध्ये सुद्धा स्त्रीला वस्तू म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला जातो हे अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक आहे. मी कधी पण एखाद्या मुलाशी बोलेन तसाच मुली, मला मुलगा आहे स्त्री आहे का पुरुष आहे, माझ्या आयुष्यात सर्वात भाग्ययोग काय आहे की माझ्या मेंदूमध्ये पिच्युटरी ग्लँडमध्ये असेक्शुअल आहे मी, मला बाई आणि पुरुष असं कळतच नाही काय. मी बाईला पण हक करू शकतो, पुरुषाला पण हक करतो, मला काय मोदींसारखं नाही करत पण मी करतो. पण म्हणजे त्यांना करायचं नसेल तरी करायचं असं माझं काही नाही आहे, पण मी करतो. तर मी हक करतो, तर मला ना त्यावेळेला कोणती सेक्शुअल मॅटर नसतो. असे असणारी माणसं जगात आहेत पण ती खूप कमी असल्यामुळे स्त्रीला खूप संघर्ष करावा लागतो. आणि माझ्या आयुष्यात मी बघितलंय की स्त्रिया ज्या प्रकारे संघर्ष करतात आणि त्यात पुरुषाचं ॲरोगन्स ऑफ इन्फिरियॉरिटी आहे. खरं स्त्री पुढे पुरुष इन्फिरियर आहे. स्त्रियांमध्ये इम्युनिटी जास्त असते, बालक असताना सुद्धा स्त्रिया मुली जास्त जगतात, बरोबर. स्त्रियांमध्ये सहन करण्याची ट्रिमेंडस ताकद असते, स्त्रियांना कमालीची एक अंतर्दृष्टी असते, त्यांना बरोबर कळतं हा पुरुष खरा आहे हा पुरुष खोटा आहे. ते तुम्हाला नाही कळत ही बाई बरोबर आहे का, कोणती बाई बघितली की चालला मागे अशी पुरुषाची अवस्था असते. बहुतेक लोक तिकडेच सापडले जातात, 307 वगैरे त्यांची बरीच कलम लागतात नंतर तर लग्नाचं वचन देऊन 10 वर्ष फसवलं वगैरे असो. तर कसं 10 वर्ष कसं काय फसवू शकतो माणूस असो. तर मुद्दा असा आहे की ते कोर्टाने हे पण केलं, नलँड वर्ड मानलं, पण मुद्दा असा आहे की स्त्रीला खूप संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाच्या वेदना खूप आहेत, पण त्या वेदना सहन करण्याची तिच्यात कमालीची ताकद आहे. म्हणजे स्त्रीकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आपण तिला देवी नको बनवूया, आपण तिला बरोबरीने वागवूया. ती श्रेष्ठही नाही आहे आणि ती कनिष्ठही नाही आहे. ती मागे चालली नाही पाहिजे, ती पुढेही नाही चालली पाहिजे, ती बरोबर चालली पाहिजे. एवढं जर करता आलं तर माणूस आपल्याहून उंच स्त्री बरोबर आणि आपल्याहून जास्त वयाच्या स्त्रीबरोबर सुद्धा लग्न करू शकतो. ते तो बदल ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी सगळं नीट होईल. म्हणजे हे चित्र बदलेल का तुम्हाला असं वाटतं का, चित्र बदलेल करून? अरे सगळं बदलेल, टेक्नॉलॉजी दबाव आणून सगळं बदलायला लागेल. आणि तू एकदा प्रेमात पडला की काय बघतोस मागे पुढे, करशील की तसं? अरे शेवटी प्रेम ही इतकी महत्वाची गोष्ट आहे ना, त्याच्या एवढं सुंदर काही नाही. प्रेम हे अनेक प्रकारचं असतं. म्हणजे गाईवरचं प्रेम सोडलं तर आईवरचं प्रेम पासून सगळं प्रेम जे आहे ना ते फार सुंदर आहे. आणि त्यामुळेच आपण या कंपन आणि भीतीवर मात करू शकतो. जगामध्ये एकच शक्ती आहे जी कशावरही काळ्या म्हणजे कोणत्याही सॅटॅनिक पॉवरवर मात करू शकते किंवा तुमचा सोल विकायला तुम्हाला परवानगी देत नाही, ती एकमेव गोष्ट प्रेम आहे. धन्यवाद. लगेच बरेच लोक प्रेमावर काहीतरी मनातल्या मनात विचार करायला लागले, ते नाही म्हणत आहे मी. म्हणजे ते पण आहे पण तेच नाही, तो एक कंपोनंट आहे. बरं, अजून कोणाला विचारायचं आहे? त्याची प्रिलिम सुरू झाली आहे, तुम्ही हा विचारा. हा उरलेले, मला सरांनी सांगितलं उरलेले प्रश्न व्हॉट्सअप आणि डायरेक्ट आपले आपले बघा, काही ते आपलं आपलं निस्तारा म्हणून. तर आता मी थांबतो, तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रथमेश विचारून पटकन विचारून घे. छोटा प्रश्न आहे, जसं बघायला गेलं तर आयपीसी आणि सीआरपीसी वरती पत्रकारांचं आतापर्यंत दुर्लक्ष होत आलंय का? कारण ते मी लिहिलंय झालेलं आहे 100% होत आहे. आणि मग यावरती त्यांनी कितपत फोकस केला पाहिजे आता? नाही, पत्रकारांना हे माहीतच नाही, ह्याच्यावर तर कोणी विचार केलेला नाही. माझ्या व्यतिरिक्त एकही लिखाण भारतामध्ये उपलब्ध नाही. ती एक चळवळ व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी युद्ध सोवरन पीपल नावाचं आपण करतोच आहे प्लॅटफॉर्म, त्याच्यासाठी होतच आहे. पण एनिवे ते फार लांबची गोष्ट आहे. आणि जग बदलायला आणि निघणाऱ्या माणसाने एक ठरवावं नेहमी की आपण आपल्या आयुष्यात आपल्याला बदलू शकलो तरी खूप झालं. धन्यवाद. कार्यक्रमाला खूप उशीर झालाय. शोधायला घाबरू नका, होऊन होऊन होईल काय. आणि कंपन व भीतीतून मोक्षाचा मार्ग जातो आहे या बायबलच्या ओळीतनं मला वाटते आजच्या कार्यक्रमाचा आपण हे करू. आज उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते राजू परुळेकर सर यांचा मी खूप आभारी आहे की त्यांनी आज हे व्याख्यान दिलं. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम आणि उपस्थित सर्व समन्वयक आणि महाविद्यालयातील प्राध्यापकगण, पुण्यावरून आवर्जून आलेले मंदार जोशी सर आणि सर्व मंडळींना मी खूप आभार व्यक्त करतो. आणि आता कार्यक्रमाचा शेवट हा पसायदानाने होईल
असं मी नेहा मालखरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पसायदान म्हणावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमस द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टादुष्ट विजये उवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो आहो इलदान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया